सो हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. होपफुली तुम्ही मागच्या दोन लेक्चर बघितलं असेल. आपण वेक्टर बघायला सुरुवात केली आहे, वेक्टर या टॉपिकला सुरुवात केलेली आहे. आणि बऱ्यापैकी मला वाटतं जेवढे प्रॉब्लेम्स वगैरे आपण घेतलेले आहेत किंवा जे क्वेश्चन्स मी तुम्हाला विचारले होते त्याच्या सगळ्यांनी आन्सर दिलेले आहेत. इव्हन डाऊट सेशनमध्ये पण तुमचा रिस्पॉन्स चांगला असतो. सो चांगली गोष्ट आहे. अशा पद्धतीने गोष्टी पुढे जातील तर आपल्या दोघांसाठी बेनिफिशियल आहे, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सुद्धा ऑब्व्हियसली. सो प्रॉपर स्टडी करणं गरजेचं आहे. आपण जे काही 2 दिवसात घेतलेले आहेत तर बरेच मुलांचं म्हणणं असं होतं, सर थिअरी खूप आहे, मान्य आहे थिअरी खूप आहे, पण त्याला आपल्याला पर्याय नाही आहे. ठीक आहे, सो त्याला जर दुसरा मार्ग असता आणि ती थिअरी महत्त्वाची नसते, मी स्वतः म्हटलं असतं ती करू नका, पण तसं पॉसिबल नाही होणार आहे, ते आपल्याला लागणार आहे. आणि एक गोष्ट क्लिअर करतो की माझ्या टीचिंगची पद्धत ही थोडीशी वेगळी राहील. कारण काय आहे, मी पहिला थिअरी मॅक्सिमम जेवढी आहे तेवढी कम्प्लीट करणार आहे आणि मगच प्रॉब्लेम्सकडे जाणार आहे. त्याचं कारण सांगतो की वेक्टरमध्ये ना, तुम्ही नुसतं असं बघितलं ना, वेक्टर अल्जेब्रावरती क्वेश्चन जेई मेन्समध्ये आलं किंवा ॲडव्हान्समध्ये विचारलेलं आहे तर असं भेटणं फार दुर्मिळ आहे. कारण काय आहे की असं या 100% गॅरंटी नाही की आपण त्याच्यावरती क्वेश्चन असेलच आणि आपल्याला तो भेटेल. सो क्वेश्चन्स कसे असतात की जास्त करून हे ॲप्लिकेशन ऑफ कॉर्डिनेट जॉमेट्रीवरती बेस्ड आहेत. म्हणजे तुम्ही स्ट्रेट लाईन वगैरे ह्या ज्या गोष्टी स्टडी केलेल्या आहेत तिथपासून जेवढे आपले कॉर्डिनेट जॉमेट्रीचे टॉपिक आहेत तर त्यावरती सगळ्यावरती बेस्ड क्वेश्चन आहेत. आणि हे बेस्ड क्वेश्चन कसे असतात की इंटररिलेटेड आहेत. मग त्यामध्ये तुम्हाला कुठेतरी पोझिशन वेक्टरची गरज लागेल, कुठेतरी तुम्हाला डायरेक्शन कोसाइनची गरज लागेल, कुठेतरी स्केलर प्रोडक्ट लागेल, डॉट प्रोडक्ट, क्रॉस प्रोडक्ट काही लागू शकतं. मग त्या गोष्टी लागण्यासाठी कसं आहे की मेजरली जी पहिली थिअरी ही तुमच्या अंडरस्टँडिंग आणि व्हिज्युअलायझेशनसाठी बेटर राहील, म्हणूनच ती क्लिअर करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर एकदा प्रॉब्लेमला सुरुवात झाली तुम्ही स्वतः म्हणाल सर भरपूर झाले, आता थोडंसं थिअरी पण घ्या. ठीक आहे, पण काय ही पद्धत खूप बेनिफिशियल ठरते. आणि दरवर्षी आपण बघतोय किंवा मी बघितलेलं आहे, मुलांना ही पद्धत चांगली वाटते. कारण एकदा प्रॉब्लेम इंटररिलेटेड सुरू झाले ना की मुलांना असं होतं की अरे हा प्रॉब्लेम मला येत नाही आहे किंवा ह्या प्रॉब्लेमबद्दल मला माहीत नाही आहे. कारण काय असतं की त्याच्या पुढचा कुठला तरी पॉईंट राहिलेला असतो जो शिकवायचा बाकी आहे आणि मग त्या प्रॉब्लेमला अप्लाय करता येत नाही. कारण तुमची इच्छा असते की तुम्ही जास्त प्रॉब्लेम सोडवावे म्हणून तुम्ही डिफरंट पब्लिकेशनशिप बुक वापरून प्रॉब्लेम सोडवायचा प्रयत्नही करता, पण अडता कुठे ह्या गोष्टीमुळे. सो म्हणूनच क्लिअर करून घेतोय स्टार्टिंगलाच की माझी पद्धत थोडी डिफरंट आहे, त्यामुळे तुम्ही त्याच्यावरती अजिबात कुठेही असा विचार करू नका की अरे प्रॉब्लेम्स कधी सुरू होणार, हे काय फक्त थिअरी आहे, बिलकुल नाही, विश्वास ठेवा सगळ्या गोष्टी प्रॉपरली होणार आहे. ठीक आहे, चला आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. आता लेक्चरला सुरुवात करायच्या आधी 2-3 गोष्टी एक महत्त्वाच्या होत्या ज्या मला डिस्कस करायच्या आहेत पुन्हा. चलो आपण डिस्कस करूया की ट्रायंगल लॉ बद्दल एक थोडंसं डिस्कशन मला घ्यायचं होतं. मुद्दामूनच इन जनरल मला ट्रायंगल लॉ बद्दल इथे डिस्कशन घ्यायचं होतं, ते एक घ्यायचं, ते एक क्लिअर करून घेऊया. किंवा आपण नक्की हे वर्किंग कसं आहे, मुलांना थोडं डिरेक्शनचा विषय मला वाटतं थोडासा क्लिअर अजून करून द्यायला हवे. ओके, नावं तुम्ही कशी द्या, ABC. ठीक आहे, सो आता जर हे आपण म्हटलं की हा वेक्टर A आहे, हा वेक्टर B आहे आणि हा वेक्टर C आहे. ठीक आहे, सो इथे रिप्रेझेंट करताना मी काय करणार, AB वेक्टर जर मला इथे रिप्रेझेंट करायचा असेल तर A वेक्टर प्लस B वेक्टर या पद्धतीने मी रिप्रेझेंट करणार आहे. ठीक आहे, सो ही गोष्ट मला वाटतं होपफुली एवढी क्लिअर असणार आहे तुम्हाला. सो इथे बघू शकता इथे सगळे डिरेक्शन्स कशा झाले आहेत, एकत्र सायक्लिक ऑर्डरमध्ये झाले. सो मी इथून इथे गेलो. काल पण मी तुम्हाला एक्सप्लेन करताना काय म्हटलं की तुम्ही असा विचार करा मला एका डॉटपासून दुसऱ्या डॉटकडे जायचं आहे. ठीक आहे, सो मला इथून इथे यायचं आहे किंवा इथून इथे जायचं आहे तर मला मार्ग काय असणार आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं ह्याला आपण हे इथे काढूनच टाकूया. ठीक आहे, विल रिमूव्ह दिस थिंग. आता डिरेक्शन इज नॉट क्लिअर असं जर तुमचा प्रश्न असेल तर थोडंसं तुम्ही गैरसमज करून घेताय. कारण कसं आहे की मला इथून या पॉईंटपर्यंत जायचं आहे, मग मी इथून डायरेक्टली असं जाऊ शकतो, मग त्याचा आन्सर काय सी वेक्टर असेल, मग काय प्रॉब्लेम्स नाही आहे. पण मला असं जायचं असेल तर माझं काय येणार आहे, A वेक्टर आणि B वेक्टर येणार. इथे जर हा वेक्टरच दिलेला नाही आहे आता काय तुम्ही लिहिणार, आता ऑब्व्हियसली तुम्ही याचं आणि याचा ॲडिशनच लिहिणार ना. आणि मी मागेही बोललो तुम्हाला की ज्यावेळी तुम्ही एखाद्या डिरेक्शनला जात आहात आणि तुम्हाला जेवढे वेक्टर्स तुमच्या डिरेक्शनमध्ये भेटत आहेत ते सगळे काय करायचे आहेत, प्लस करायचे. आणि एखादा जेव्हा असं चाललोय मी आणि मला एखाद्या डिरेक्शन मध्ये माझ्या वेक्टर अपोजिट आले, ठीक आहे, आणि पुन्हा सरळ सुरू झालं, तर ह्या दोघांना तुम्हाला निगेटिव्ह करावं लागेल. सो ही बेसिक गोष्ट लक्षात ठेवा. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जर एखाद्या असं क्यू मध्ये उभे आहात, ठीक आहे, असं तुम्ही एका रांगेत उभे आहात आणि फेसिंग तुमची सगळ्यांची इकडे आहे, ठीक आहे, एका रांगेत उभे आहे आणि मला इथून इथपर्यंत जायचं आहे तर मी काय करेन, इथून इथे जाईन माझ्याच दिशेने बघतोय प्लस करेन, इथून इथे जाईन माझ्या दिशेने बघतोय प्लस करेन, इथून इथे जाईन, ठीक आहे, माझ्या दिशेने बघतोय मी प्लस करेन. सेम गोष्ट जर मी असा इथे बघतोय आणि एखादा माझ्याकडे बघत असेल आणि पुन्हा इथून पुढे सगळं आहे तसं नॉर्मल आहे, पुन्हा मला सेम क्वेश्चन, मला इथून इथे जायचं आहे. पण आता काय झालं, मी इथून जेव्हा जाईन तेव्हा याला मायनस करेन कारण हा माझ्या विपरीत दिशेला बघतोय, मग याला मी काय करेन प्लस करेन, याला मी प्लस करेन. सो ज्या दिशेने जाताय तुमचे ॲरोज महत्वाचे, डिरेक्शन महत्वाचे, की बाबा ही पॉझिटिव्ह डिरेक्शन आहे की निगेटिव्ह डिरेक्शन आहे, ही मला कळणार कशी,
त्या एरोजवरून कळते. सो ही गोष्ट थोडीशी क्लिअर करून ठेवा, याच्यामध्ये बाकी काय फार नाही. आता तुम्हाला ज्यावेळी ए प्लस बी मी म्हणतो, चला हे रिझल्ट मी म्हणलं ए बार प्लस बी बार, आता निगेटिव्ह कधी, तर सेम फिगर आपण काढून घेऊया, सेम फिगर आपण इथं डील करूया की अशी ही फिगर आहे, ठीक आहे. तर ए बी आणि सी हे मला दिलेलं आहे आणि पुन्हा बाकी सगळे मी सेमच ठेवतो, बाकी मी काही इथं बदल करत नाहीये. ओके, आपण याला एक्सटेंड करूया. मी काय म्हणतो, याला ह्याच्या उलट्या दिशेला मी एक्सटेंड केलं जेवढा आहे तेवढाच, ठीक आहे, जेवढा आहे तेवढाच. आणि मी हे पण जॉईन करून घेतले, ठीक आहे, आय हॅव एक्सटेंडेड एज वेल एज आय हॅव जॉईन. आता काय झालं की हा जो आहे, आता इथे तुम्ही ए डॅश म्हणा नाही तर डी म्हणा, काही म्हणा, ह्याला ए डॅश पॉईंट म्हणा, तर हा काय झाला, निगेटिव्ह बी झाला. कारण काय आहे की ह्याचं डिरेक्शन इकडे आहे आणि आता ज्यावेळी मी खाली घेतलं ह्याचं डिरेक्शन उलट्या साईडला झालं, म्हणजे झालं हा निगेटिव्ह झाला. एक इमेज याची क्रिएट केली असं म्हणू शकता. मग आता रिझल्ट काय येणार आहे, तर बाबा हा रिझल्ट जो तुमचा येणार आहे तो काय येणार आहे, बघा मी पुन्हा काय म्हणतो, मला इथून इथपर्यंत जायचंय, बी पासून ए डॅश पर्यंत जायचंय. मी सुरुवात केलं ए भेटला, मी काय केलं प्लस केलं, बघा मी काय म्हणतोय बी पासून मला ए पर्यंत जायचंय. आता तुम्ही ही शॉर्टकट एक आहे ठीक आहे, पण माझ्याकडे इथे काय आहे का, नाहीये, म्हणजे मी काही लिहू शकत नाही, मला याचाच आन्सर हवं आहे. मी काय केलं, इथून चालायला सुरुवात केली, मला कोण भेटला ए वेक्टर, तो कसा आहे माझ्या दिशेने आहे, मी काय केलं प्लस, चलो चलो इकडून पुढे चालूया चालूया चालूया, अरे इकडे काय भेटला बी वेक्टर, तो माझ्या दिशेने आहे, बी म्हणजे मायनस बी वेक्टर आहे, भले तो माझ्या दिशेने आहे पण त्याची व्हॅल्यू काय आहे मायनस बी आहे, म्हणून मी काय केलं प्लस मायनस बी, जी त्याची व्हॅल्यू आहे ती लिहिली. आता मी इथे पोहोचलो, म्हणजेच काय आहे रिझल्टंट माझा काय आला ए बार मायनस बी बार, ठीक आहे. सो होपफुली तुम्ही याच्यावरून गोष्टी तुम्हाला जास्त क्लिअर झाल्या असतील की नक्की हे दिशा सूचक कंपास वर्क कसं होतं, ठीक आहे. सो इथून मी चालायला लागलो, इथून मला माझा ए भेटला जो माझ्या दिशेने चालतोय, इथे मला मायनस बी भेटला तो पण माझ्या दिशेने आहे म्हणून मी त्याला ऍड केलं, पण तो मायनस बी आहे. सो शेवटी इथे साईन केलं निगेटिव्ह, सो हे काय झालं ए मायनस बी बार. सो हा ए प्लस बी बार असेल तर हा ए मायनस बी बार आहे. होपफुली दिस इज क्लिअर अँड गुड. ओके, आता पॅरलेलोग्राम, पॅरलेलोग्राम भाई त्याला पण बघून घेऊया कसे आहेत ते महाराज, ठीक आहे. यार स्ट्रेट लाईन असे आधीच हँडरायटिंगमध्ये तुम्हाला माहितीच आहे ऑब्व्हियसली, त्यातल्या त्यात मी प्रयत्न करतोय की मला अजून काहीतरी चांगलं तुम्हाला देता येईल याच्यासाठी, ठीक आहे. हा पॅरलेलोग्राम आहे असं म्हणायचं आपण, आता त्याच्याबद्दल कोणीही काही कमेंट नाही करायचे, ठीक आहे. सो दिस विल बी ए बी सी अँड डी असं आहे, ठीक आहे. सो दिस इज दिस, दिस इज दिस, दिस इज दिस, चाललंय बाबा ह्या दिशेने. हा बाबा ए वेक्टर आहे, हा माझा बी वेक्टर आहे, हा ऑब्व्हियसली बी झाला, हा ऑब्व्हियसली ए झाला, याला पण दिशा देऊन टाकूया, दिशाहीन ठेवायचं नाही कशाला. आता मला माहिती आहे ना की हा रिझल्टंट जो आहे तो काय असणार आहे ए बार प्लस बी बार आहे, कारण मी कुठे चाललोय सी पर्यंत चाललोय, मला ए टू सी ट्रॅव्हल करायचं आहे. मी निघालो इथून चाललेला सुरुवात केलं, अरे मला ए वेक्टर भेटला तो प्लस आहे म्हटल्यावर मी तसंच ठेवलं, इथून गेलो अरे बी वेक्टर भेटला तो पण माझ्या दिशेने चालतोय, चला प्लस करून टाकला, भेटला मला रिझल्टंट. मग आपण म्हणतो की ज्यावेळी तो दुसरा डायगोनल सोबत आपण कंपॅरिझन करू, दुसरा डायगोनल ज्यावेळी मी घेणार आहे, हा वाला डायगोनल ज्यावेळी मी डील करतो, हा निगेटिव्ह काय येतो, हा निगेटिव्ह काय येतो, तर ह्याचं उत्तर आता ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती आहे, एक डायगोनल पॉझिटिव्ह देणार आहे तर एक डायगोनल निगेटिव्ह देणार आहे. आता ह्याच्यावरती क्वेश्चन पण आपल्याला बघायला मिळतात. ओके, हे सगळ्यांना आता कॉमनली माहिती आहे की बाबा हे माझ्याकडे आहे, हे मला सुद्धा माहिती आहे, हे बाकी सगळे फिगर तशीच ठेवूया, हे ए हा बी हा सी हा डी, ठीक आहे, आणि या दिशा पण तशाच ठेवा, काही हरकत नाही आहे. सगळं ए वेक्टर बी वेक्टर सगळं लिहून घ्यायचं, हे तुमच्या अंडरस्टँडिंगला आहे, हा झालेला आहे पॉईंट, तरी आय एम एक्सप्लेनिंग इट, सॉरी सॉरी सॉरी, हा ए आहे हा बी, एक्सप्लेनिंग इट अगेन, बिकॉज काय आहे की मला थोडंसं वाटलं की तुम्हाला डिरेक्शनचं थोडंसं जरा गफलत होते म्हणून. मी काय करतो, हा एक्सटेंड करून घेतो, हां हा एक्सटेंड करून घेतो इथे आणि हा कनेक्ट करून घेतो. आता मी हा एक्सटेंड करून इथे कनेक्ट करतो, म्हणजेच काय की मी ह्याला कुठेतरी ह्या सीला एक्सटेंड केला, सो मी इथे लिहू शकतो की हा इथं सी डॅश झाला, म्हणजे हा काय झाला मायनस बी. आता आपण ट्रायंगलमध्ये बघितलं की हा बी मी इथं खाली विपरीत दिशेने एक्सटेंड केलाय, सो मला हा काय झाला बी. आता हा एक डायगोनल भेटला मला, ए सी डायगोनल भेटला, ठीक आहे. सो ए सी डायगोनल भेटला मला, हा इथे तुम्ही काही पॉईंट लिहा, हा डी डॅश लिहून ठेवला तरी चालेल किंवा काही लिहा, ह्याला अननोन ठेवला तरी हरकत नाही. आता एक गोष्ट बघा की मी ए टू सी चाललोय, बरोबर आहे, ए टू सी मी इथे चाललोय, या दिशेने चाललोय. आता हा ए सी वेगळा आहे, ए टू सी ना सॉरी ए टू सी डॅश चाललोय, हां म्हणजे कन्फ्युजन अवॉइड, ए टू सी डॅश चाललोय. चला सुरू केलं, बाबा ए भेटला त्याला तसंच ठेवला, बी पण माझ्या दिशेने आहे पण बी निगेटिव्ह आहे, म्हणजे प्लस ऑफ मायनस बी म्हणजे मायनस बी, हा झाला निगेटिव्ह. आता बघा हा बी आहे, हा निगेटिव्ह आहे, मॅग्निट्यूड तर सेम आहे, डिरेक्शन डिफरंट, बरोबर आहे. सो हा आणि हा काय असणार आहे, ऑब्व्हियसली इक्वल, म्हणून हा सुद्धा काय झाला ए मायनस बी. सो तुम्ही अशा पद्धतीने पण इमॅजिन करा, नाहीतर तुम्ही तुम्हाला माहितीच आहे की बाबा हा जर मला ए प्लस बी देतोय तर हा मला ए मायनस बी देतोय, तुमची मर्जी. प्रत्येक तुम्हाला अजून थोडंसं जरा अंडरस्टँडिंग क्लिअर व्हावी
किंवा तुम्हाला अजून एक दोन गोष्टी क्लिअर व्हायला पाहिजे, जास्त समजाव्यात म्हणून हे घेण्याचा मी प्रयत्न केलाय. होपफुली तुम्हाला समजलं असेल आत्ता तरी की बाबा डिरेक्शन सेन्स कशा पद्धतीने वर्क होणार आहे. ओके, मला वाटतं हे ठीक आहे. याच्या पलीकडे घ्या ना, एक क्वेश्चन बघून घेऊया आपण. ठीक आहे, सो क्वेश्चन आता लिहितो मी, अक्षर बघूया माझं किती व्यवस्थित येते, प्रयत्न करतो मॅक्सिमम व्यवस्थित काढण्याचा. इन अ रेग्युलर हेक्सागॉन ए बी सी डी ई आणि एफ, ए बी इज इक्वल टू ए बार, ठीक आहे, बी सी गेला तो खाली, ठीक आहे, मॅनेज. ओके, हे तुम्ही असं देत चला, कसं मला ते बार लिहायची सवय, मी तसं लिहितो. त्यानंतर इफ फॉर सम स्केलर्स, ओके, इफ फॉर सम स्केलर्स एक्स अँड वाय, एक्स अँड वाय, ओके, सी ई बार इज इक्वल टू कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज, ओके, आपण इक्वल टू लिहून ठेवूया, एक्स ए बार प्लस वाय बी बार, ठीक आहे. देन फाईंड, देन फाईंड एक्स प्लस वाय स्क्वेअर. ओके, सो बऱ्यापैकी आलेलं आहे, समजण्यापुरती तरी आलेलं आहे अक्षर. ओके, रायटिंग ऑन अ बुक अँड रायटिंग ऑन अ बोर्ड इज वे डिफरंट दॅन रायटिंग ऑन अ डिजिटल पॅड, ठीक आहे, सो समजून घ्या थोडंसं. ओके, मला काय झालं, एक रेग्युलर हेक्सागॉन दिला आहे, तो काढण्याचा प्रयत्न करूया. आता तो पण जरा कसा येतो ते एक जरा महत्त्वाची गोष्टच आहे. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग हाव प्रॉपर शेप येतोय तरी करा. गुड, ओके, सो हा एक हेक्सागॉन ऑफिसली आपण काढण्याचा प्रयत्न केला आहे. नावं देऊया ए बी सी डी ई अँड एफ. आपल्याला ए बी काय दिलं आहे, ए बार, बी सी काय दिलं आहे, बी बार, ठीक आहे, आणि आपल्याला काहीतरी सी फाईंड करायचं, म्हणजे ह्या बाबाला पण काढू. इथे इथे कर कलर्स असतात पण मला ते दिसत नाही, ठीक असं आपण मॅनेज करू, एकाच कलरमध्ये मॅनेज करू, कलर बदलण्यात वेळ भरपूर जाईल. ओके, आपल्याला ए बी दिला आहे आणि सी आपल्याला विचारा, ठीक आहे. मी काय करतो, ह्याच्या ना हे सगळे डायगोनल्स आहेत ना, हे कनेक्ट करून घेतो, होणार आहे, तर फायदा होणार आहे थोडासा, म्हणूनच मी आत्ताच करून घेतो आहे, ठीक आहे. याच्यामुळे काय झालं की आता मी ज्यावेळी ट्रायंगल बघेन ना, आता हा जर बी आहे तर हा ऑब्व्हियसली बीच होणार आहे, ठीक आहे, इकडे सुद्धा काय होणार आहे, हा बी बार होणार आहे. आता हा ए बघा, हा ए मी जर या ट्रायंगलचा विचार केला तर मला माहिती आहे हे 360 कम्प्लीट होणार आहे, आणि हे बायसेक्टर्समुळे काय होणार आहे, प्रत्येक हा 60-60 होणार आहे. मग 60 झाला तर तो काय होणार आहे, हा आयसोसिलस ट्रायंगलमध्ये मॉडेल, पण काय आहे, एक साईड ही जी आहे ती सुद्धा या दोन साईड्सला इक्वल येणार आहे. म्हणजेच काय झालं, हा इक्विलॅटरल ट्रायंगल झाला. हे कुठलाही ट्रायंगल तुम्ही हा ओ पकडला तर कुठलाही ट्रायंगल घ्या, हे सगळे ट्रायंगल इक्विलॅटरल. आता हे काय सांगण्याची गरज नाही, कोऑर्डिनेट जॉमेट्रीच्या आधी सुद्धा तुम्हाला माहिती होतं. सो इक्विलॅटरल ट्रायंगल जर आहे तर हे सगळे काय झाले, ए ए ए, आपण ए झाला, आपण ए झाला, आपण ए झाला. आपल्याला महत्वाचं काय, एफ सी ची गरज आहे आपल्याला, आपल्याला एफ सी ची गरज आहे. तो काय होणार आहे, टू ए. बघा, हा पार्ट आहे ए, इथून हा पार्ट ए, म्हणजे एफ सी काय झाला, टू ए झाला. मला सीई तर फाईंड करायचं आहे, सी तर फाईंड करायचं आहे, हा तसा झाला. आणि ई एफ, ई एफ, ठीक आहे, आता हे अशाच रोटेशनमध्ये येणार आहे, ठीक आहे. तुम्ही एफ ई म्हटलं तरी चालेल, काय फरक पडत नाही. ओके, एफ ई म्हणा, सगळ्यात बेस्ट वे. मला वाटतं डायरेक्शन आपण एफ ईचीच ठेवूया, बेटर राहील, ठीक आहे. सो हे इथं काढून टाकू. ओके, एफ ई ठेवूया. एफ ई काय येणार आहे, तर बी, ठीक आहे. एफ ई जर बी भेटला, सीई मला माहिती आहे का काय आहे, नाही, सीई तर मला फाईंड करायचं आहे. ओके, सीई मला फाईंड करायचं, पण मला तो एक्सप्रेस कसा गेला हे दिलेलं आहे. आता मी एक काम करतो की याच्यामध्ये एफ सी ई ह्या ट्रायंगलमध्ये ना मी ट्रायंगल लॉ ऑफ ॲडिशन लावतो. सो दिस प्लस दिस इक्वल टू दिस असं काहीतरी बघायला मिळेल मला, बरोबर आहे. एफ सी प्लस सी ई इज इक्वल टू एफ ई. बघा, ट्रायंगल काय म्हटलं, एफ सी ई हा ट्रायंगल म्हटलं, त्यात लॉ लावला. आता एफ सी काय, टू ए, सीई तर मला माहितीच नाही आहे, तोच फाईंड करायचा आहे. एफ ई काय बाबा, बी आहे, तर मी सीई वेक्टर काय होणार आहे माझा, मायनस टू ए प्लस बी. आता हे असं ठेवण्याचं कारण म्हणजे काय, मला याच्यासोबत कम्पेअर करायचं आहे. नाव सीई इज मायनस टू ए प्लस बी. ओके, ते वेक्टर वेक्टर लिहित चला, माझ्याकडून कधी राहिलं तर तुम्ही ठेवायचं नाही आहे, तुम्हाला आधी सांगितलं. अँड दिस इज समवॉट कम्पेरेबल, सो इफ आय कम्पेअर दिस अँड दिस इक्वेशन, डेफिनेटली माय एक्स इज मायनस टू अँड वाय इज वन. सो इफ एक्स इज मायनस टू वाय इज वन, आय हॅव टू फाईंड एक्स प्लस वाय स्क्वेअर. म्हणजेच काय, मायनस टू प्लस वनचा होल स्क्वेअर विचारलाय, म्हणजेच काय, वन स्क्वेअर म्हणजेच वन, ठीक आहे, म्हणजे मायनस वन. तो त्याचा काय प्रॉब्लेम आहे, सो आन्सर तुमचं वनच येणार आहे, ठीक आहे. सो हेक्सागॉन रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन्स नॉर्मली बघायला मिळतात, लक्षात घ्या.
एक्झाम रिलेटेड क्वेश्चन तुम्हाला नॉर्मली बघायला मिळतात, रेग्युलर एक्झाम दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी प्रूव्ह करायचं आहे. सो हे जेवढं काही शिकवलं ना आता, हे 360 हा इक्विलेटर ट्रायंगल, 60 डिग्री अँगल, त्यानंतर ही साईड याला, हे सगळं इक्वल होतात एका साईडला, ही गोष्ट लक्षात ठेवा. हा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, कारण ह्याच्यावरती तुम्हाला नॉर्मल क्वेश्चन सुद्धा बघायला मिळते, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही येतं कामा. ठीक आहे, सो दिस इज इट म्हणजे पुढे जागा. ते म्हणाले एवढं लेक्चर संपलं, मजाच झाली. ठीक आहे, आता एक्झाम जर बघत आहे तर रोम्बसची आपण गोष्ट बघून घेऊया. ठीक आहे, एक आपण रोम्बस काढण्याचा प्रयत्न करूया. ओके, जस्ट आय विल शट डाऊन द अलार्म, दिस इज द डाऊट सेशन, बट टुडे वी हॅव कंडक्टेड द डाऊट सेशन अर्ली फॉर A2. ओके, रब करूया. ठीक आहे, आपण रोम्बसची एक प्रॉपर्टी बघूया. रोम्बसच्या प्रॉपर्टीला म्हणजे ह्याला आपण क्वेश्चन मध्ये पण कन्वर्ट करू शकतो की जर डायगोनल, ओके, इफ अ डायगोनल इज रिप्रेझेंटेड बाय A बार + B बार, देन शो दॅट ऑर प्रूव्ह दॅट ए इज इक्वल टू बी. मॅग्निट्यूड ऑफ ए म्हणजे लेंथ ऑफ ए इज इक्वल टू लेंथ ऑफ बी, थोडक्यात विचारलेलं आहे. ठीक आहे, सो ए बी आणि सी डी असं दिलेलं आहे, आणि एक डायगोनल हा दिलेला आहे आपल्याला, ए सी डायगोनल रिप्रेझेंट बाय A बार + B बार असं दिलेलं आहे. ठीक आहे, अँड इट इज अँगल बायसेक्टर. ठीक आहे, क्वेश्चन आपल्याला काय दिलेला आहे, इट इज अँगल बायसेक्टर. सो अँगल बायसेक्टर जर हा असेल, म्हणजे ह्याने रिप्रेझेंट केलेली लाईन जर अँगल बायसेक्टर असेल, तर हा काय होऊन जाणार आहे, बघा इथे काय होऊन जाणार आहे की हा ए तर हा बी होऊन जाईल इथे. ठीक आहे, म्हणजे इव्हेंच्युअली काय, मी रोम्बस काढून ही प्रॉपर्टी तुम्हाला सांगितले, जर क्वेश्चन वाईज बघायला गेलं तर ह्या क्वेश्चन मध्ये काय विचारलं जाऊ शकतं की इफ ए बार प्लस बी बार इज अँगल बायसेक्टर ऑफ वेक्टर ए अँड वेक्टर बी. ठीक आहे, देन प्रूव्ह दॅट दिस इज इक्वल टू दिस असं इथे विचारलेलं असेल. सो इफ दिस इज अँगल बायसेक्टर, देन डेफिनेटली हे काय होतं, रोम्बस तयार होतो. मी उलट तुम्हाला सांगितलं की रोम्बस मध्ये काय होऊ शकतं, पण क्वेश्चन बघायचं जर म्हटलं तर काय क्वेश्चन आहे की इफ ए बार प्लस बी बार इज अँगल बायसेक्टर, ओके, ऑफ ए अँड बी. ठीक आहे, किंवा ह्या अँगलचा इथे तुम्हाला अँगल बायसेक्टर हा म्हणून दिलेला असेल, क्वेश्चन कसं आहे ट्विस्ट करून येईल. आता रोम्बस का, पॅरेललोग्राम का नाही, तर पॅरेललोग्राम मध्ये अँगल बायसेक्टर नसतो. ठीक आहे, ही गोष्ट क्लिअर करून घ्या. हा जो अँगल बायसेक्टर आहे, ठीक आहे, हा जो अँगल बायसेक्टर आहे हा पॅरेललोग्राम मध्ये वर्क होत नाही. ठीक आहे, दिस ओनली वर्क्स फॉर रोम्बस. पॅरेललोग्रामला जे डायगोनल आहे ते अँगल बायसेक्टर नसतात, नाहीतर तुम्ही म्हणाल सर मग ते पॅरेललोग्राम का. तर ह्यामुळे जिथे त्यांनी दिलं ना की बाबा एक डायगोनल ह्याचा जो आहे ए प्लस बी, जिथे त्यांनी सांगितलं की रिप्रेझेंट अँगल बायसेक्टर ऑफ ए अँड बी, तिथे विषय संपला. कारण काय, आता उलटा क्वेश्चन वाईज बघूया आपण. ठीक आहे, असं जर दिलंय की दिस प्लस दिस रिप्रेझेंट अँगल बायसेक्टर ऑफ वेक्टर ए अँड वेक्टर बी. ठीक आहे, वेक्टर ए अँड वेक्टर बी, तर मी काय दोन वेक्टर काढले, फ्री वेक्टर्स. आता ह्याला बी म्हणूया, ह्याला ए म्हणूया. आता मी काय केलं, हे एक्सटेंड करून घेतलं आणि हा पण एक्सटेंड केला. हे काय एक्सटेंड केले म्हणजे काय, मी ट्रान्सलेट केले ना, हा बी मी ट्रान्सलेट केला इकडे घेऊन आलो, काय फरक पडतो, हा ए मी ट्रान्सलेट करून वरती घेऊन गेलो. ठीक आहे, सो इव्हेंच्युअली काय झालं, ही फिगर कम्प्लीट झाली आणि ए प्लस बी आपल्याला कोण देतो, हा डायगोनल देतो. सो हा ए प्लस बी हा डायगोनल झाला. सो इफ दिस इज अ डायगोनल, सो इफ इट इज ऑल्सो अँगल बायसेक्टर, डेफिनेटली दिस इज अ रोम्बस, सो दिस इज इक्वल टू दिस. सिम्पल होता, काय फार याच्यात नाही आहे, पण सांगायचं म्हणून सांगितलेलं. ठीक आहे, सो हा एक टाईप होता. त्याच्यानंतर कालचा क्वेश्चन मी घेणार आहे, 100% घेणार आहे, वी आर गोइंग टू टेक इट, बट थोडा टाइम अजून एक बघूया. आता जर दोन डायगोनल्स मला इक्वेशन दिलेलं असेल, आता एक आपण इथे फिगर काढून घेऊया. ठीक आहे, ए बी सी अँड डी, आणि दोन डायगोनलचा विषय आहे. हा एक डायगोनल दिला आहे, हा एक डायगोनल दिला आहे, आणि त्याने आपल्याला ए सी वेक्टरही दिला आहे आणि डी बी किंवा बी डी वेक्टर दिला आहे आपल्याला, काही असं. आता हे जेव्हा दिलेलं आहे आणि असं म्हटलंय 2i cap + 3j cap + 4k cap असं दिलं आहे, आणि इथे i cap + j cap + k cap असं काहीतरी दिलेलं आहे, आणि त्यांनी सांगितलं की फाइंड असं दिलंय आणि फाइंड साइड्स. ओके, फाइंड द साइड्स किंवा लेंथ ऑफ साइड नाही, वेक्टर साइड्स असं म्हणा, लेंथ ऑफ साइड्स काही असेल. पहिले जर गोष्ट, पहिले वेक्टर जर फॉर्म फाइंड करूया. आता एक गोष्ट आहे, इथे दोन डायगोनल दिलेत. आता दोन डायगोनल पैकी तुम्ही ए सी जर याला म्हणताय तर हा काय रिप्रेझेंट करणार आहे, कशाला, ए प्लस बी ला रिप्रेझेंट करेल. बरोबर आहे, जर हे ए आहे, हा बी आहे, हा ए झाला, हा बी झाला वेक्टर. ठीक आहे, सो ऑब्व्हियसली एक पॉझिटिव्ह तर एक काय होणार आहे, निगेटिव्ह. मग एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे ना, त्यांना सॉल्व्ह करून घेऊ शकतो. मग मी इथे प्रॉपरली जर म्हणायचं तर असं येणार आहे, हे 2i cap + 3j cap + 4k cap हे युनिट वेक्टर्स तुम्हाला मला वाटतं आत्तापर्यंत क्लिअर झालं असेल. ते कॅप बीप म्हणजे काय आहे, ह्याचं आपल्याला ऑर्थोगोनल प्रोजेक्शन मध्ये बघायचं. हे आय कॅप, जे कॅप, के कॅप, बाबा हे आलेत कुठून माणसं, हे शोधायचं आहे आपल्याला. पण तरी पण एक प्रॉब्लेम घ्यायला पाहिजे म्हणून आपण घेतोय, ऍड करून टाका. एक
टू ए बार हे काय झालं, थ्री आय कॅप प्लस फोर जे कॅप प्लस फाय के कॅप. ठीक आहे, या टूला इकडे घेऊन या, म्हणजे तुम्हाला इथे काय भेटला, ए भेटला, म्हणजे एक साईड भेटली. ठीक आहे, सिमिलरली काय करा, ए प्लस बी आहे इथे, काय दिलं आहे, टू आय कॅप प्लस थ्री जे कॅप प्लस फोर के कॅप, आणि इथे काय करा, ए मायनस बी आहे तसा लिहून घ्या. एकदा प्लस आणि एकदा मायनस करायचं, याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे, जस्ट सिम्पल एज दॅट. इथे काय झालं, मायनस केलं, टू बी झालं, इथे काय झालं, आय कॅप तसंच राहिलं, इथे टू जे आलं, इथे थ्री के आलं. हा आता टू तिकडे घेऊन जा, तुम्हाला याचा आन्सर भेटेल. हे वन बाय टू इन टू असं ठेवलं तरी चालेल, इथे पण वन बाय टू, ओके वन बाय टू इन टू हे असं ठेवलं तरी चालेल. सो दिस विल बी युअर आन्सर, दिस विल बी युअर टू साइड्स. सो हे काही प्रॉब्लेम होतं, इंटरेस्टिंग वाटले मला, मजेशीर वाटले खरं तर, म्हणून घेतले. होपफुली क्लिअर झाले असतील हे जे काही प्रॉब्लेम डिस्कस केले. ठीक आहे, सो बघूया अजून काही प्रॉब्लेम माझ्याकडे आहेत का तुमच्यासाठी याच्या बाबतीत. मला डे मोर देन इनफ आहे, आणि कालचा प्रॉब्लेम जो होता तो आपण घेऊयाच, त्याबद्दल आपण काय प्रश्न नाही तो घेऊया. ओके, सो आता नेक्स्ट पॉईंट जो आपल्याला ऑर्थोनॉर्मल ट्रायड बघायचा आहे, त्याच्या आधी मला काही गोष्टी सिम्पलमध्ये एक्सप्लेन करायच्या आहेत पुन्हा. ते एक आपण पोझिशन ऑफ वेक्टर जे बघितलं होतं, तर एक ऍक्सिस आपण जर असं म्हटलं आणि इथे पॉईंट आहे, हा पॉईंट जर पी म्हटला आणि याला ओरिजिनपासून जॉईन केला, ओके ओरिजिनपासून जॉईन केला, हा वाय ऍक्सिस आहे माझा, हा एक्स ऍक्सिस आहे. ऑब्व्हियसली ही फिगर कशात आहे, टू डी मध्ये, ही फिगर कशामध्ये येणार आहे, टू डी मध्ये येणार. आणि ह्याचे कॉर्डिनेट जर मी म्हटलं एक्स एन वाय पकडूया, याचे कॉर्डिनेट्स आहेत एक्स एन वाय, मग ते किती असेल, तर याला ओपी जो आहे माझा वेक्टर त्याला मी रिप्रेझेंट कसा करू शकतो, तर एक्स आय, ठीक आहे, प्लस वाय जे या पद्धतीने मी रिप्रेझेंट करू शकतो. आणि ह्याचा जेव्हा मॅग्निट्यूड काढायचा विषय असेल त्यावेळी काय येणार आहे, अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, अशा पद्धतीने याचा मॅग्नेटिक किंवा लेंथ याची काढू शकतो. ठीक आहे, सो हा प्रोजेक्शनचा पार्ट मला वाटतं आपण घेतला होता, घेतलेला पोझिशन ऑफ वेक्टर, पण हे थोडं प्रोजेक्शन हे पोझिशन ऑफ वेक्टर विथ रिस्पेक्ट टू पॉईंट. आता हा पॉईंट काही असेल तर तुम्ही काही लिहायला काय तुम्हाला कठीण नाही आहे. ओके, हा पॉईंट जर फॉर एक्झाम्पल फोर कॉमा थ्री आला, ठीक आहे, तर तो ओपी वेक्टर तुम्ही काय लिहिणार आहात, फोर आय प्लस थ्री जे. आता हा दुसरीकडे कुठेतरी असेल, दुसऱ्या निगेटिव्हमध्ये कुठेतरी पॉईंट आला, मायनस वन मायनस फोर, तुम्हाला काय फरक पडतो, तुम्ही ओपी वेक्टर जसा येणार आहे तसा लिहा, मायनस वन आय मायनस फोर जे. ठीक आहे, सो दिस इज रिप्रेझेंटेशन. आता यांचा ज्यावेळी तुम्हाला फाईंड करायचं असेल मॅग्नेट्यूड ओपीचं, तुम्ही अंडर रूटमध्ये याचे स्क्वेअर टाका, सरळ वन स्क्वेअर आणि इथे सिक्सटीन, ओके रूट ऑफ सेवन्टीन, याचं फाईंड करायचं असेल तर काय करू शकता, ओपी आणि अंडर रूट टाकून द्या, काय येणार आहे इथे, फोर स्क्वेअर सिक्सटीन प्लस नाईन ट्वेंटी बाय फाय झालं. ठीक आहे, सो दिस विल बी आर आन्सर, सिम्पल गोष्ट आहे. सो हे एक प्रोजेक्शन टू डी मध्ये बघितलं आपण, ज्यावेळी एखादं पोझिशन वेक्टर असेल त्यावेळी आपल्याला हे काय करायला लागेल. ठीक आहे, आता थ्री डी मध्ये आपल्याला बघायचं आहे ऑर्थोनॉर्मल ट्रायडला, ऑब्व्हियसली आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे, पण त्याच्या आधी एक थोडंसं तुम्हाला बेसिक का सांगतोय, तर माझा प्रयत्न असा आहे की तुम्हाला थोडंसं पॉईंट मेन जो आहे, लाईन्स एवढ्या स्ट्रेट येतात की प्रश्नच नाही. क्यूब काढायचा आपला, थ्री डी काढायचे फिगर म्हटलं थोडी तरी माणसात्य असावी म्हणून प्रयत्न आहे. ओके, बऱ्यापैकी आहे, काही वाईट नाही. ठीक आहे, आता ज्यावेळी असं असेल त्यावेळी ऑब्व्हियसली मी कुठेतरी ह्याला एक ऍक्सिस म्हणणार, ह्याला एक ऍक्सिस म्हणणार आणि ह्याला पण एक ऍक्सिस म्हणेन. ठीक आहे, सो हा एक्स पकडा, हा वाय पकडा आणि हा झेड, नॉर्मली या पद्धतीने ऍक्सिस पकडायची सवय ठेवा. ओके, सो हा ओरिजिन, याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. आता ज्यावेळी मी एखादा पॉईंट मागाशी म्हटलं की तो पॉईंट कुठेतरी टू डी मध्ये होता त्यावेळी, ठीक आहे, मी म्हटलं हा एक कॉर्नरच आपण पॉईंट पकडला तर यालाच पी पकडूया आणि ओरिजिनपासून जॉईन करूया. हा आता ही गोष्ट सगळ्यात महत्वाची, मगाशी डाऊट सेशनला पण मी ही गोष्ट क्लिअर केली होती की ज्यावेळी तुम्ही वेक्टरचे प्रॉब्लेम सोडवता ना, शक्यतो इमॅजिनेशनमध्ये जर प्रॉब्लेम येत असेल तुम्हाला, जरा विचार करायला प्रॉब्लेम येतो, तर माझं असं म्हणणं ना की बिंदास तुम्ही एका रूममध्ये बसला असं इमॅजिन करा. ठीक आहे, एका रूममध्ये बसला असं इमॅजिन करा. आता फॉर एक्झाम्पल एखाद्या रूमच्या कॉर्नरला तुम्ही बसलेला, ठीक आहे, एखाद्या रूमच्या कॉर्नरला तुम्ही बसलेला आणि कॉर्नर पासून मला एक भिंत इकडे दिसते तर एक भिंत इकडे दिसते, बरोबर आहे. सो ती एक भिंत तुमचा एक प्लेन पकडा, ही एक भिंत तुमचा एक प्लेन पकडा. ठीक आहे, आणि ज्या फ्लोअरवरती तुम्ही बसलाय किंवा जिथे बसलाय, बेडवर असाल चेअरवर असाल, जो पायाखाली तुमचा फ्लोअर आहे तो तुमचा एक प्लेन झाला. तुम्हाला हे तीन प्लेन्स तुमच्या आजूबाजूला दिसतील, म्हणजे हे म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत एकामेकाला, हे पण गोष्ट कळेल. आणि ज्यावेळी आता मी म्हटलं की बाबा एखादा पॉईंट पी, हा जो पॉईंट मी पी इथे म्हटला जोडायचा आहे, तो विचार करा तुम्ही बसलाय त्याच्या अपोजिट कॉर्नर जो आहे तिथे तुम्ही एक लाईन खेचले. ठीक आहे, सो ही जी लाईन तुम्ही त्या कॉर्नरला टेकवलेली आहे ना, ही पॉईंट इथे मी काढलेला आहे, हा पॉईंट मी इथे काढलेला, सो हे समजून घ्या. आणि याला जर एक्स वाय झेडनी मी रिप्रेझेंट केलं कॉर्डिनेट्स, ठीक आहे, तर ऑब्व्हियसली ना हा वेक्टर जेव्हा मी ओपी लिहिणार आहे इथे, तर एक्स आय ओके प्लस वाय जे प्लस झेड
के या पद्धतीने लिहिणार आहे. ठीक आहे. सो ही गोष्ट अशी आहे की रिप्रेझेंट करताना एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस प्रोजेक्शनवर असतं. पण एक सांगतो जनरल आपल्याला काय प्रॉब्लेम अप्रोच जास्त महत्वाचं आहे हे डिटेलमध्ये आता थोड्या वेळातच मी लगेच घेणार आहे. ठीक आहे. आणि ऑब्व्हियसली याचा मला मॅग्निट्यूड कोणी काढायला सांगितला तरी सिम्पल आहे, मगाशीच सांगितलं की मॅग्निट्यूडसाठी काय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर, एक गोष्ट वाढली याच्या पलीकडे वाढलं नाही, मगाशी एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर होतं, इथे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर दिलेलं, याच्या व्यतिरिक्त काय दिले काहीच नाही. ठीक आहे. सो या फिगरला तुम्ही सजावट अजून करू शकता, इथे ए द्या, इथे कुठेतरी बी द्या, अजून इथे काही अजून वेगळं द्या आणि त्याचे काही परपेंडिक्युलर्स वगैरे काढा, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण थ्री डी मध्ये प्रोजेक्शन अशा पद्धतीने होणार आहे. ठीक आहे. सो हा इकडे गेला एक्स ऍक्सिसवर याचं प्रोजेक्शन म्हणजे एक्स आय झालं, वाय ऍक्सिसवर प्रोजेक्शन म्हणजे वाय जे झालं आणि झेड ऍक्सिसवर ह्याचंच प्रोजेक्शन. आता प्रोजेक्शन म्हणजे ही गोष्ट मला वाटतं होपफुली तुम्हाला माहिती असेल, या बाबाला ज्यावेळी प्रोजेक्ट करणार आहे मी खाली हे प्रोजेक्शन झालं त्याचं. ठीक आहे. माहिती ना याचं प्रोजेक्शन कसं येणार इथे. आता ऑब्व्हियसली मी असं दाखवलंय हे पडताना कुठेही पडेल. ठीक आहे. नाही तर सर परपेंडिक्युलर असं काही विषय नाही आहे. प्रोजेक्शन आहे सावली, हा असा हा स्टायलस आहे. ठीक आहे. इफ दिस इज द स्टायलस इथे दाखवतो, हाला असं पाडलं की हा प्रोजेक्शन झाला. ठीक आहे. अदरवाईज याला असं पाडलं तर हा प्रोजेक्शन झाला, दिस अँड दिस इट्स प्रोजेक्शन. ठीक आहे. क्लिअर झालं असेल. ओके. अजून काही सांगण्यासारखं होतं, टू डी झालं तुमचं प्रोजेक्शन झालं. ठीक आहे. ओके. आता आपण मेन पॉईंटकडे येऊया. आपला मेन पॉईंट आपल्याला काय बाबा सांगते बघा, रिप्रेझेंटेशन ऑफ अ वेक्टर इन टर्म्स ऑफ ऑर्थोनॉर्मल ट्रायड. आता मी मुद्दा म्हणूनच काय आहे की या शब्दाला बघून ना मुलं घाबरतात, हे काय रे बाबा ऑर्थोनॉर्मल ट्रायड, कुठेतरी असं ट्रायबल काहीतरी काय शिकवणार आहेत का सर, हिस्टॉरिकल एसिस्टी वगैरे. तर तसं नाही विषय, आपल्याला इथे थोडंसं काय आहे की जे मगाशी बघितलं तेच इथे क्लिअर करायचं आहे. बघा आता या फिगरमध्ये एक थोडंसं तुम्हाला एक्सप्लेन करतो की हा बघा पुन्हा तीन ऍक्सेस आलेत, पुन्हा एक प्रोजेक्शन पी इथे काढलं आहे, हा दिसत असेल बघा पॉईंट आपण जसा पी म्हटलेला त्याला एक्स वाय आणि झेडचे रूपांतर दिलेलं आहे. आणि मी जे म्हटलं तुम्हाला हे बी वगैरे हे क्यू पॉईंट हे काय आहेत ना, हे पहिला आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. आता नॉर्मली तुम्ही याला जर फिगर याची व्यवस्थित काढायची म्हटली तर कशी होईल की पुन्हा तुम्ही याला प्रॉपर थोडंसं काढण्याचा प्रयत्न करूया, कारण ह्या फिगरवर आपल्याला बऱ्याच गोष्टी बघायच्या. ठीक आहे. सो दिस इज माय एक्स, दिस इज माय वाय अँड दिस इज माय झेड. ठीक आहे. आणि एक पॉईंट आहे इथे पी, हा पी पॉईंट आहे. याच्यावर ना आपण एक काम करूया, फ्लोअरवरती एक परपेंडिक्युलर टाकूया, एक्स वाय प्लेन जो आहे त्याच्यावरती एक परपेंडिक्युलर टाकूया. ठीक आहे. एक परपेंडिक्युलर टाकला, तिथून एक परपेंडिक्युलर एक्स ऍक्सिसवरती पण टाकूया, हा एक परपेंडिक्युलर टाकला. एक पी वरून ज्यावेळी मी परपेंडिक्युलर टाकेन तो पण येऊन ना याच पॉईंटला मीट होतो. ठीक आहे. बघा मी काय सांगतोय की हा पहिला पी होता. ठीक आहे. इथून मी हा क्यू देऊया याला. ठीक आहे. बघूया आपण तेच दिलेलं डायग्राम आपण कशा पद्धतीने रिप्रेझेंट केले, पी क्यू. ठीक आहे. चालेल, काही चालेल. आणि क्यू वरून मी एक एक्स ऍक्सिसवरती टाकला ए, हा ओ आहे ऑब्व्हियसली. इथून एक टाकूया, ह्या भाई साहेबला पण टाकूया, सी टाकूया. आणि इथून वाय ऍक्सिसवरती पण एक परपेंडिक्युलर टाकून देऊया. ठीक आहे. तो ह्याला आपण काय म्हणूया बी म्हणूया, ह्याला कनेक्ट करून घेऊया इथून इथे. ठीक आहे. थोडीशी आता फिगर तुम्हाला असं ट्रायंगल पिरॅमिड इथे दिसायला सुरुवात झाला असेल, होपफुली दिसायला सुरुवात झाला असेल. ह्याची पण मला गरज लागणार आहे. ओके. सो तो पण मी कनेक्ट करून घेतो सध्याला. ठीक आहे. सध्या कनेक्ट करतो मी, बाकी काय करत नाही. मी फक्त जस्ट फिगर कन्स्ट्रक्ट केले, पुन्हा सांगतो काय कन्स्ट्रक्ट केले. एक पी एक वेक्टर घेतला. ठीक आहे. त्याला ओपी कनेक्ट केला, तर तो पी वेक्टर कसा थ्री डी मध्ये इमॅजिन होईल हे मागाशी सांगून झालंय अतिशय चांगल्या पद्धतीने. ठीक आहे. जस्ट अ मिनिट, बॅटरी डाऊन झाली. ठीक आहे. आणि इथून काय आहे की एक परपेंडिक्युलर मी फ्लोअर वरती टाकलाय, हा जो परपेंडिक्युलर आहे तो कुठे आहे एक्स वाय फ्लोअर वरती आहे. म्हणजे विचार करा मी ज्या फ्लोअरवर बसलोय तिथून एक वरतून एक परपेंडिक्युलर टाकला. ठीक आहे. त्या परपेंडिक्युलर मी एक्स ऍक्सिस वरती अजून एक परपेंडिक्युलर खेचला, ज्या पॉईंट वरती प्लेन वरती जो परपेंडिक्युलर आहे तिथून. ठीक आहे. त्यानंतर या पी वरून मी एक्स ऍक्सिस वरती टाकला, त्यानंतर पी नी मी झेड ऍक्सिस वरती टाकला, आणि पी नी मी काय केलं वाय ऍक्सिस वरती पण टाकलं. ठीक आहे. सो आता याच्यामुळे काय झालं की इथे मला एक काहीतरी अशी ट्रायंगल टाईप फिगर बघायला मिळते. ठीक आहे. सो बघूया आपण ह्या फिगरला, आपण अजून बी वाय. ठीक आहे. हे पुष्कळ झालं. आता याला जर डिरेक्शन द्यायचं म्हटलं तर तुम्ही डिरेक्शन कसं आहे, ज्यांनी ज्या पद्धतीने विचार केला त्या पद्धतीने डिरेक्शन द्या. दिस वन. आता हा इथून आपण इथे पण टाकूया, काय हरकत नाही आहे. इथून इकडे जाऊया, इकडून इकडे जाऊया. आणि हा याला काही गरज नाही माझ्या ते, हे इकडे या. ओ एची आपल्याला गरज कशी लागेल, ओ ए इकडेच लागेल. ठीक आहे. सो डिरेक्शन दिला या ओरिजिनेटिंग पॉईंटपासून हे सगळे चाललेत. ओके. सो इथपर्यंत काही हरकत नाही. आता याच्यामुळे काय आहे, याच्यामुळे आपल्याला काही गोष्टी आहेत ना इथे लिहून घ्यायच्या आहेत महत्वाच्या. म्हणजे आता मी काय लिहितो, ए क्यू इज इक्वल टू, आता बघा हा ए क्यू इज इक्वल टू ओ बी. हे तर थोडंसं फिगर तुम्हाला इथे इमॅजिन करायला लागेल की बाबा हे पॅरलेलोग्राम टाईप झालेलं. सो ओ बी. ठीक आहे. ओ बी. दुसरं बी क्यू
बी क्यू इज इक्वल टू ओ ए, ठीक है, बी क्यू इज इक्वल टू ओ ए, आणि ओ सी किंवा पी क्यू म्हणा, पी क्यू इज इक्वल टू ओ सी, ठीक आहे. ह्या तीन गोष्टी फार महत्वाच्या आहेत, इक्वेशन नंबर वन, इक्वेशन नंबर टू, इक्वेशन नंबर थ्री. सो या तीन गोष्टी का महत्वाच्या आहेत, तर मला पुढे जाऊन ना थोडंसं इथे ट्रँगल ट्रँगल खेळायचं या फिगरमध्ये, ठीक आहे. म्हणूनच मी सांगतोय हे करायचं आहे, ह्याच्या तुम्हाला पोहोचायचं कुठे आहे ते पण सांगतो. मला पोहोचायचं आहे ते माझ्या प्रोजेक्शनच्या फॉर्म्युल्याकडे पोहोचायचं आहे, ठीक आहे. एकदा दाखवतो तुम्हाला माझं विजन कुठपर्यंत नेण्याचं आहे. आता पहिली गोष्ट आपण जी केलेली आहे ती बघा, एक्स वाय झेड आर थ्री म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस, ठीक आहे, ऍज अ रेफरन्स. हे पॉईंट आपला झाला कव्हर. आता आय जे के, आता आय जे के त्यांचं म्हणणं काय आहे की आय जे के हे एक्स वाय झेडच्या ह्याच्या रिप्रेझेंट करतात. मग याला मी इथे आय कॅप इकडे येतोय, तर जे कॅप कुठेतरी इकडे येतोय, आणि के कॅप सी इकडे जातोय, ठीक आहे. सो ही गोष्ट त्यांनी दिलेली आहे. अजून बघूया, ओ ए इज इक्वल टू बी क्यू, ठीक आहे, ओ ए इज इक्वल टू बी क्यू, त्यानंतर ए क्यू आणि पी क्यू, आपण त्या पद्धतीने म्हटलेलं आहे की हे दोन्ही इक्वल आहेत. आता ते प्रोजेक्शन वाईज आपल्याला बघायचं, म्हणजे एक थोडक्या ह्या गोष्टीनंतर मला पोहोचायचं आहे ना ते या फॉर्म्युल्यापर्यंत पोहोचायचं आहे ओपीच्या, जे आता आपण मी तुम्हाला नॉर्मली सोडवून दाखवलं होतं ते मी डिराईव्ह करून कसा पोहोचू शकतो, इथपर्यंत माझं पोहोचण्याचं टार्गेट आहे, ठीक आहे. सो विजन तुम्हाला क्लिअर पाहिजे की आपण जातोय कुठपर्यंत. जसं आता त्यांनी हे म्हटलेलं आहे ए क्यू इज इक्वल टू ओबी, आपण पण म्हटलं बी क्यू इज इक्वल टू ओ ए, पी क्यू इज इक्वल टू ओ सी. आता त्यांचे नोटेशन वेगळे असू शकतात, त्यांचे म्हणजे ऑब्व्हियसली माझेच आहेत ते, पण ते नोटेशन वेगळे असू दे, हे वेगळे असू दे, म्हणजे तुम्हाला जास्त क्लिअर होतील अजून गोष्टी, नजर काय ते बोरिंग होत. सो हे दिल्यानंतर आता काय की ए क्यू, आता तुम्ही बघितलं ए क्यू आणि ओबी, आता ओबी, ओबी म्हणजे तुमचा काय जाणार आहे, वाय जे जाणार आहे, ठीक आहे, वाय जे. इथे ओ ए म्हणजे काय जाणार आहे, तुमचा एक्स आहे, आणि ओ सी म्हणजे काय जाणार आहे, झेड आहे, ठीक आहे. सो ही गोष्ट एक लक्षात ठेवायचं, हे सध्याला लिहून देतो वाय जे, ओके, त्यानंतर एक्स आय आणि झेड के, ठीक आहे. आता हे युनिट वेक्टर अलॉंग एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस आहे, ठीक आहे. म्हणजे थोडक्यात या ओपीचं प्रोजेक्शन जे आहे ते एक्स ऍक्सिस वरती काय असणार आहे, तर एक्स आय, वाय ऍक्सिस वरती वाय जे, आणि झेड ऍक्सिस वरती ह्या ओपीचं प्रोजेक्शन. म्हणजे आता इथून याला इकडे पाडलं तर हे प्रोजेक्शन झालं ओ सी, म्हणून तो ओ सीला काय दिले, झेड केलेली आहे. सो हे प्रोजेक्शन आहे, ठीक आहे, हे प्रोजेक्शन लिहून ठेवलेले आहेत. आता इथून मला ना थोडंसं इमॅजिन करायचं ह्या ट्रँगलमध्ये. बघा ह्या ट्रँगलमध्ये ज्यावेळी मी हा एक राईट अँगल ट्रँगल बनतोय, बघा पुन्हा दाखवतो, दिस पॉईंट अँड दिस पॉईंट, ह्याला मी जेव्हा कन्वर्ज करेन हा एक राईट अँगल ट्रँगल बनतोय. सो या राईट अँगल ट्रँगल मध्ये मी काय लिहू शकतो आता, ओके, सो फिगर इथे आहे माझ्याकडे, आणि हा एक दुसरा, एक दोन आणि तीन, हे एक राईट अँगल ट्रँगल बनतात. तो ह्याच्यामध्ये मला काय लिहिता येईल हे मला बघायचं. आता ओपी पाहिजे ना मला, तर ओपी स्क्वेअर, ठीक आहे, मी असं लिहिलं ओपी स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे, पी क्यू स्क्वेअर प्लस ओ क्यू स्क्वेअर, हा राईट अँगल ट्रँगल आहे, म्हणून मी पायथागोरस लिहून टाकलं. आता पी क्यू काय बाबा माझं, ओ सी आहे, म्हणजे मी इथं ओ सी स्क्वेअर तर लिहू शकतो, आणि ओ क्यू काय आहे. आता ओ क्यू फाइंड करण्यासाठी, ओ क्यू फाइंड करण्यासाठी काय आहे की ह्याच्यात हा पण एक राईट अँगल ट्रँगल आहे, मग ह्या राईट अँगल ट्रँगल मध्ये मी जर हा आता इथे लिहितो ट्रँगल ओ पी क्यू साठी, ही जर गोष्ट आहे, तर इथे ट्रँगल ओ ए क्यू साठी मी लिहितो, बघा काय होणार आहे, ओ क्यू स्क्वेअर इज इक्वल टू ओ ए स्क्वेअर प्लस ए क्यू स्क्वेअर, ओके. आता पायथागोरस निघालं तर कसं बनलं, आता ओ क्यू मला जेव्हा म्हटलं ना त्यावेळी मी इथून निघालो, मला हा एक वेक्टर भेटला ओ ए, आणि हा मला ओ क्यू एक वेक्टर भेटला, या दोघांना पण जोडलं आणि नंतर स्क्वेअर केला, असंही म्हणू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजेच काय, मी ओ क्यूच्या ऐवजी हे लिहू शकतो, बरोबर ना, हे लिहू शकतो, म्हणजेच मी इथे लिहू शकतो ओ ए स्क्वेअर, आता इथे मॅनेज थोडस, प्लस ए क्यू स्क्वेअर, बरोबर आहे, याच्यावर मी हे लिहू शकतो, दिस इज इक्वल टू दिस आणि पी क्यू इज इक्वल टू दिस, बरोबर आहे. म्हणजेच काय, आता इथे लिहिताना मी जर प्रॉपर लिहायचं म्हटलं, ठीक आहे, नेक्स्ट पेजवर लिहूया काय आहे, ओ सी ओ ए आणि ए क्यू आहे, ठीक आहे, ओ पी स्क्वेअर ओ सी प्लस ओ ए, बघूया ओ सी ओ ए आणि ए क्यू, बरोबर, ओ ए आणि ए क्यू स्क्वेअर, ठीक आहे. पण आता तुम्ही म्हणाल सर इथं ओ सी ओ ए आहे, ओ बी कसा, तर ओ बी तुम्हाला माहिती पाहिजे. आता हा ए क्यू आहे ना, ह्या ए क्यूला बघा काय लिहिलं आहे, ए क्यूला आपण लिहिलेलं आहे ना ओ बीला इक्वल आहे, मग मी इथे ए क्यूला ओ बीने रिप्लेस करून टाकतो. सो काय गेलं, ओ सी स्क्वेअर प्लस ओ ए स्क्वेअर प्लस ओ बी स्क्वेअर, ठीक आहे, म्हणजे हा काय झाला, ओ पी स्क्वेअर. आता बघा, आता सिंपल गोष्ट आहे, मला हेच हवं होतं ना, रिअरेंज करून बघा, ओ ए स्क्वेअर प्लस ओ बी स्क्वेअर प्लस ओ सी स्क्वेअर, ठीक आहे. आता हे सगळे वेक्टर आहेत, मी इथं ते असं सगळं इथे काढत बसलेलं नाही आहे, तुम्ही तुमचं काढून घ्या नंतर, माझं काही म्हणणं नाही, पण कसं आहे की सवय ठेवा, नाहीतर काय होईल, सरांनी नाही काढलं म्हणून आम्ही पण नाही काढलं, कसं ते जेईच्या दृष्टिकोनातून बघतोय म्हणून मी इथे जास्त खिचडी व्हायला नको म्हणून मी ते काढत बसलेलं नाही आहे, ठीक आहे. सो
इथून इथपर्यंत आपण आलो, ऑब्विसली इथून इथपर्यंत आलो म्हटल्यावर काय झालं की ओपीला जर मी म्हटलं, ओके ओपीला जर मी म्हटलं मॅग्निट्यूड काढायचं आहे, तर मॅग्निट्यूड काय या सगळ्याचं रूट, या सगळ्यांचं रूट मध्ये ओ ए स्क्वेअर प्लस ओ बी स्क्वेअर प्लस ओ सी स्क्वेअर. पण मी मगाशीच म्हटलं ओ ए म्हणजे काय, ओपीचं प्रोजेक्शन कशावरती असणार आहे, तर एक्स ऍक्सिस वरती, म्हणजे काय झालं एक्स स्क्वेअर, याचं वाय स्क्वेअर आणि याचं झेड स्क्वेअर. ठीक आहे, सो हे झालं तुमचं ओपी, मॅग्निट्यूड ऑफ ओपी. मला वाटतं हेच आपण प्रूव्ह करण्याचा मगासून प्रयत्न करतो, मगासून म्हणजे थोडा थोडक्यात आपण आपल्याला जे प्रूव्ह करायचं होतं इथपर्यंत प्रूव्ह केलं. आता याला जर इक्वेशन वाईज लिहायला गेलं तर ओपीला इक्वेशन वाईज आपण कसं लिहू शकतो, वेक्टर ओपी इज इक्वल टू एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के, या पद्धतीने आपण लिहू शकतो. ओके, सो हे ओपी स्क्वेअर. ठीक आहे, ओके ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. हे एवढं आता त्यांच्या ह्याच्यात बघूया. हे आपण प्रूव्ह केलं, यस हे दोन्ही प्रूव्ह केले, हे पण प्रूव्ह केलं, यस वी हॅव डन इट. त्यानंतर इथे डायरेक्शन प्रोजेक्शन एक्स आय, हे प्रोजेक्शन जर मी दाखवलं ओ एज प्रोजेक्शन ऑन एक्स एक्सेस, सो एक्स आय आहे ते, हे पण आपण झालेलं आहे. हां, आता इथे ओपी इज इक्वल टू दिस, सो ओपी इज इक्वल टू, हां हे ऑब्विसली आता हे तुम्हाला कळलं पाहिजे की ओपीचं प्रोजेक्शन त्यांनी लिहिलेलं आहे, सो याच्यावर तुम्ही एक्स आय वाय जे आणि झेड के हे लिहा. त्याच्यानंतर मी काय केलं, पायथागोरस थिअरम अप्लाय केला डायरेक्टली इथे, आणि याच्यावर मी या गोष्टी तुम्हाला आत्ताच प्रूव्ह करून दाखवल्यात की दिस इज इक्वल टू दिस अँड दिस. ओके, सो होपफुली क्लिअर झालं असेल. आता अजून जर तुम्हाला थोडं कन्फ्युजन असेल की बाबा हे एक्स आय वगैरे हे ठीक आहे, हे क्लिअर झालं असेल, पण या स्टेपमध्ये जर तुम्हाला कन्फ्युजन असेल अजून की हे कसं आलं, एक्स आय वाय जे आणि झेड के हे कसं आलं, तर हे ओ ए ए क्यू आणि ओ पी हे कसं आलं हे पण दाखवतो एकदा, हे पण तुमचं क्लिअर करून देतो. याच्यात पण काय फार असं कठीण नाही आहे. आता इथे दाखवतो करून, हे कसं आहे की ज्यावेळी ऍक्सिस सोबत आपण डील करतो, ह्याला आपण कुठेतरी ए पॉईंट म्हटलं, ह्याला बी पॉईंट म्हटलं, ह्याला सी पॉईंट म्हटलं, ठीक आहे, ह्याचे कॉर्डिनेट्स काय असणार आहेत, एक्स कॉमा झिरो कॉमा झिरो, ह्याचे काय असणार आहेत झिरो वाय झिरो, आणि याचे काय असणार आहे झिरो कॉमा झिरो कॉमा झेड. ठीक आहे, सो याचे जर मी कॉर्डिनेट्स एक्स आहे तर हे लिहिताना मी कसं लिहिणार, हा ओ ए आहे ना, तर ओ ए वेक्टर मी कसं लिहिणार की एक्स आय प्लस झिरो जे प्लस झिरो के, म्हणजेच काय झाला एक्स आय झाला, बरोबर आहे. आता ओ बी लिहिताना मी कसं लिहिणार की बाबा कॉर्डिनेट्स काय, झिरो आय प्लस वाय जे प्लस झिरो के, म्हणजेच काय झाला वाय आय, आणि ओ सी ज्यावेळी मी लिहिणार आहे त्यावेळी काय लिहिणार आहे झिरो आय प्लस झिरो जे प्लस सी, ओके सी झेड ना, बरोबर आहे, आय जे के ना, सॉरी सॉरी थोडस मिस्टेक झाली, उलट झालं कन्फ्युजन. ओके, सो झेड के, सो ऑब्विसली काय झालं झेड जे आणि हा के, तो पुन्हा तुम्हाला आयच वाटेल. ठीक आहे, सो एक्स वाय झेड आय जे के आलं. आता ऑब्विसली तुम्हाला माहिती आहे ओपी काय होणार आहे, इक्वल टू ओ ए प्लस ओ बी प्लस ओ सी. ठीक आहे, हे प्रोजेक्शन प्रमाणे, सो एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड. ठीक आहे, सो होपफुली इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झाल्या असतील गोष्टी. हे जे ऑर्थो नॉर्मल ट्राईडची जी गोष्ट आहे, सो थोडंसं हे मी आधी पण तुम्हाला या गोष्टी क्लिअर करून दिल्या होत्या की नक्की आपण काय करण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, हे तुम्हाला मला वाटतं होपफुली हे क्लिअर झालेलं असणार आहे की आपण जे सिम्पल पद्धतीने जे घेतलं होतं, बघा इथे जे काय घेतलं होतं हे अगदी सिम्पल पद्धतीने, फक्त त्यालाच थोडंसं जरा अजून मॉडिफाय करून जरा मेकअप करून आपण त्याला इथपर्यंत पोहोचवलेलं आहे. ठीक आहे, सो हा पण पार्ट आता मी तुम्हाला दाखवला, हे एक्स आय वाय जे आणि झेड के आलेत कुठून, तर ते कॉर्डिनेट सिस्टीम त्याची असणार आहे, तर तीन कॉर्डिनेट ऑब्व्हियस, कारण तीन ऍक्सेस आहेत, या अशा पद्धतीने तुम्ही ऍक्सेस हे इमॅजिन करू शकता. ओके, आता कसं असं दिसेल, ठीक आहे, इन दिस वे हे म्युच्युअली परपेंडिक्युलर असणार आहे तिघांना. ठीक आहे, सो दे विल बी म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर, असे रेफरन्स ऍक्सेस बघा, आणि हा पॉईंट इथून कुठून तरी आलेला आहे पी पॉईंट, तो तुम्ही इमॅजिन करू शकता. ठीक आहे, सो ही गोष्ट मला वाटतं तुम्हाला क्लिअर झाली असेल. ओके, सो चला हे झालं, नेक्स्ट पॉईंट बघे काय दिलेलं आहे बाबा, डायरेक्शन कोसाईन. ह्याच्या आधी एखादा प्रॉब्लेम वगैरे आहे का आपल्याकडे, तो एकदा चेक करून घेऊया, प्रॉब्लेम असेल तर बेटर राहील. ठीक आहे, प्रॉब्लेमचा ह्याच्यावरती नंतर आपण बघू, पण सध्या आपण बघूया डायरेक्शन कोसाईन्सवरती भर देऊया. आणि दुसरी गोष्ट जी सांगायची आहे ती मेथड ऑफ कन्व्हेन्शन किंवा रायटिंगची कन्व्हेन्शनची मेथड एक सांगतो. आता हा ओपी जर युनिट वेक्टर ओपी मला हवे असेल तर काय येणार आहे, ओपी अपॉन ओपीचा मॅग्निट्यूड. ठीक आहे, सो ही एक गोष्ट क्लिअर करून ठेवा, ही एक गोष्ट माहिती असावी. ओके,
नाहीतर मग ते कसं होणार, आणि हे लिहिताना ऑब्व्हियसली असं येणार आहे, एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के, ओके, कॅप 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 अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. ऑब्व्हियसली ही एक तुम्हाला एक व्हॅल्यू यील्ड करेल आणि हे आहे तसं राहणार आहे तुम्हाला. सो इथे युनिट वेक्टर भेटेल. आता कालचा जो प्रॉब्लेम होता ना त्याला जर सॉल्व्ह करायचं म्हटलं, ठीक आहे, तर तो एकदा आपण सॉल्व्ह करून घेऊया डायरेक्शन कोसाइन्सकडे जाण्याआधी. ठीक आहे, बघूया एखादी स्लाइड रिकामी आहे का. ओके ठीक आहे, आपण ह्या स्लाइडमध्ये घेण्याचा प्रयत्न करूया, इथे कुठेतरी घेऊया आपण तो प्रॉब्लेम. ठीक आहे, सो लेट मी सी द प्रॉब्लेम. काय विचारलं होतं तुम्हाला प्रॉब्लेम, फाइंड अ वेक्टर ऑफ मॅग्निट्यूड थ्री. ओके, मॅग्निट्यूड थ्रीचा वेक्टर फाइंड करा इन द डिरेक्शन ऑफ ए बार इज इक्वल टू काय दिले, सिक्स आय मायनस टू जे प्लस थ्री के. ठीक आहे, आता ह्याच्यात काय कठीण आहे एक लक्षात घ्या, ज्यावेळी एखादा मॅग्निट्यूड असा क्वेश्चन येतो, फाइंड द मॅग्निट्यूड, फाइंड अ वेक्टर ऑफ मॅग्निट्यूड समथिंग अँड समथिंग, मॅग्निट्यूड थ्री टेन ट्वेंटी काही असेल इन द डिरेक्शन ऑफ वेक्टर ए, तर वेक्टर ए जर असा आहे तर पहिली गोष्ट म्हणजे त्याला तुम्ही युनिट वेक्टर मध्ये कन्वर्ट करून घ्यायचे. ठीक आहे, यू हॅव टू कन्वर्ट इट इन टू युनिट वेक्टर अँड देन मल्टीप्लाय बाय व्हॉट एव्हर यू नीड. ठीक आहे, देन मल्टीप्लाय बाय व्हॉट एव्हर यू नीड. ठीक आहे, सो ही गोष्ट क्लिअर असली पाहिजे की दिलेल्या गोष्टीला मला पहिला युनिट वेक्टर मध्ये कन्वर्ट करायचं आणि त्याच्यानंतर त्याला किती मॅग्निट्यूड आहे त्याने मल्टीप्लाय करून टाकायचं, बस एवढंच आहे. सो ऑब्व्हियसली मला इथे हे फाइंड करावं लागेल, तर काय येणार आहे, सिक्स आय प्लस मायनस सॉरी मायनस टू जे प्लस थ्री के, ओके, अपॉन अंडर रूट थर्टी सिक्स प्लस फोर प्लस नाईन. सो हे किती झालं, थर्टी फोर फोर्टी नाईन सेवन. ठीक आहे, सो वन बाय सेवन आणि हे काय झालं, सिक्स आय कॅप मायनस टू जे कॅप प्लस थ्री के कॅप. पण हे काय झालं, हा युनिट वेक्टर ए झाला, मला तीनचा मॅग्निट्यूड हवे ना, सो तीनने मल्टिप्लाय केलं याला, सो ऑब्व्हियसली इकडे पण मला करायला लागेल. सो थ्री बाय सेवन इंटू सिक्स आय मायनस टू जे प्लस थ्री के. ठीक आहे, सो दिस विल बी युअर आन्सर. हे कालच्या क्वेश्चनचा आन्सर आहे. आता काही मुलांनी एकदम अतिशय सॉल्व्ह केलेलं पण आहे, सो असं येईल एटीन आय अपॉन सेवन असंही गेलेलं आहे, मायनस सिक्स जे अपॉन सेवन इंडिव्हिज्युअली घेतलेलं काय प्रॉब्लेम नाही, प्लस नाईन के अपॉन सेवन. सो दिस इज ऑल्सो करेक्ट, दिस इज ऑल्सो करेक्ट. ओके, सो ही गोष्ट लक्षात ठेवा. सो पहिला काय करायचं, दिलेल्या वेक्टरला युनिट वेक्टरमध्ये कन्वर्ट करायची आणि त्याला जेवढं मॅग्निट्यूडनी मल्टिप्लाय करायचं त्याला मॅग्निट्यूडनी बिंदास मल्टिप्लाय करून टाकायचं. ठीक आहे, सो होपफुली या गोष्टी समजत असतील की आपण काय करण्याचा प्रयत्न करतोय. सो कालचा प्रॉब्लेम तुम्हाला आत्ता क्लिअर झाला असेल बऱ्यापैकी, हा थोडं सगळ्यांनीच मला पाठवलं होतं याचा आन्सर, याच्यामध्ये काही दोराय नाही, कोणाची टेन्शन पण नव्हतं मला जास्त. ओके, सो नेक्स्ट पॉईंट बघूया, डायरेक्शन कोसाईन. ओके, इम्पॉर्टंट पॉईंट आहे, कोसाईन ऑफ अ अँगल मेड बाय डायरेक्शन विथ पॉझिटिव्ह डिरेक्शन ऑफ ॲक्सिस इज कॉल्ड डायरेक्शन कोसाईन्स अँड द करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉल्ड डायरेक्शन अँगल्स. पहिली गोष्ट म्हणजे मेड बाय डायरेक्शन, हे महत्वाचं आहे, आणि पॉझिटिव्ह. ओके, ह्या दोन ह्याच्यात सगळ्या या गोष्टी क्लिअर होऊन जातील. ठीक आहे, आणि दे आर युजली डिनोटेड बाय एल एम अँड एन. ओके, सो हेडिंग हे सगळं आपण प्रूव्ह करणार आहे, ह्याच्या बाबतीत काही प्रश्न नाही आहे. सो आता तुम्ही कुठली इथे बघा, हे आपल्याला इथपर्यंत यायचं. तुम्ही नॉर्मली आता जसं आपण ॲक्सिसवरती इथे भर देत होतो की बाबा हा कुठेतरी हा झेड होता आपला, हा वाय होता, इथे कुठेतरी बाबा एक्स ॲक्सिस आहे आपला. ठीक आहे, आता तुम्ही विचार करा की हा जो अँगल फॉर्म झाला आहे एक्स ॲक्सिससोबत तो अल्फा पकडा, हा जो वाय ॲक्सिससोबत फॉर्म झालेला अँगल आहे, ओके, इथे आपल्याला हे पकडावं लागेल, एक डिरेक्शन पकडावी लागेल, हा जरा इथे हा नाही हा मॅनेज हा एवढा, त्यानंतर हा बीटा आणि हा जो फॉर्म झाला आहे हा काय झाला गॅमा. सो या डिरेक्शनसोबत फॉर्म झालेला अँगल काय झाले अल्फा बीटा अँड गॅमा. आता ह्याचेच कॉस घेतले ना मी, कॉस अल्फा कॉस बीटा आणि कॉस गॅमा की ते काय झाले डायरेक्शन कोसाईन झाले. मग याला आता फाईंड करायला बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्ही असं इथे रिप्रेझेंट करू शकता, हे ओ झालं, इथे तुम्ही बी द्या, पी सॉरी आपण युजली हा पीने डिनोट करतो, आपण त्याच पद्धतीने डिनोट करायचा प्रयत्न करूया. हा एक पॉईंट पी घेतला आपण, हा बी घ्या. ठीक आहे, आता कॉस बीटा, कॉस बीटा भाई काय येणार आहे, ओबी ओबी अपॉन ओपी. ठीक आहे, पण ओबी काय आहे, वाय बरोबर आहे, आणि ओबी काय येणार आहे, ओपी येणार आहे ओपी 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 अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. इथे मॅग्निट्यूड घ्यायचं आहे आपल्याला, इथे याचं मॅग्निट्यूड घ्यायचं आहे. सो एक गोष्ट बघा, सिमिलरली तुम्ही काय करू शकता, कॉस ऑफ अल्फासाठी काढा, ऑब्व्हियसली तुम्हाला येणार आहे एक्स अपॉन समथिंग अंडर रूट, त्यानंतर तुम्ही कॉस ऑफ गॅमासाठी काढा, तिथे तुम्हाला झेड अपॉन समथिंग अंडर रूट येईल. ठीक आहे, सो ही मेथड तुम्ही फॉलो करू शकता. आता हेच गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत, ह्याच गोष्टी इथे दिलेल्या आहेत बघा, की कॉस अल्फा, आता इथे ऑब्व्हियसली त्यांनी
फिगर पकडलेली आहे त्या हिशोबाने तिने ओई आपण ओई ओपी दिली, जी मागची फिगर आहे ना जुनी त्याच्यावरतीच घेतलेली आपण. पण आत्ताच मी तुम्हाला दाखवलं की कुठल्या पद्धतीने कॉस तुम्ही लावू शकता, आणि ऑब्व्हियसली तुम्ही ओई आपण ओपी घ्या. ओपीचं फक्त काय आहे, तुम्हाला इथे मॅग्नेट्यूड घ्यावा लागणार आहे, तसंच कॉस बीटा कॉस गॅमा. आता याची लिहिण्याची पद्धत ऑब्व्हियसली हे एक्स स्क्वेअर सो वाय स्क्वेअर म्हणून हे सोपं लिहिले, म्हणजेच काय एक्स अपॉन समेशन ऑफ अंडररूट समेशन ऑफ एक्स स्क्वेअर. ठीक आहे, सो इथे पण काय येईल वाय अपॉन अंडररूट समेशन ऑफ वाय सॉरी इथे राहणार एक्स स्क्वेअर. ठीक आहे, समेशन ऑफ एक्स स्क्वेअर. सो हे काय शॉर्टकटमध्ये हे लिहिण्याची पद्धत आहे, याच्या बोलीड काय नाही. सो याला एल एम एन ने आपण रिप्रेझेंट करतो. सो कॉस अल्फा कॉस बीटा हे लिहिण्यापेक्षा काय आहे बघूया कुठे गेलो. हां हे कसं आहे, हे कॉस अल्फा त्यापेक्षा मी काय म्हणेन याला एल इज इक्वल टू, याला एम इज इक्वल टू आणि याला एन इज इक्वल टू असं म्हणेन. सो डायरेक्शन कोसाइन बद्दल ही थोडीशी इन्फॉर्मेशन असणं तुम्हाला गरजेचं आहे की बाकी काय नाही, एका डिरेक्शन सोबत झालेले अँगल्स, सो अल्फा बीटा आणि गॅमा हे डिरेक्शन अँगल्स झाले. ठीक आहे, सो अल्फा बीटा आणि गॅमा काय झाले, डायरेक्शन अँगल झाले. ठीक आहे, डायरेक्शन अँगल झाले हे क्लिअर करून घ्या. सो डायरेक्शन अँगल झाले तर बिंदास तुम्ही इथे समजू शकता की बाबा आपल्याला ह्याचे कॉस 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 घेतले की ते डायरेक्शन कोसाईन झाले. ह्याच्या पलीकडे काहीच नाही, सिम्पल आहे, एकदम सिम्पल आहे, मजेशीर आहे गोष्ट खरं. एन्जॉय करू शकता, आवड असेल तर एन्जॉय करू शकता ऑब्व्हियसली. ओके चला पुढच्या बघूया. ओके सो इथपर्यंत होपफुली क्लिअर झालं असेल. आता ह्याचंच थोडंसं आपण जर एक ऍप्लिकेशन बेस बघायचं म्हटलं तर कुठलाही वेक्टर घ्या तुम्ही. आता ओ घ्या, ए घ्या, ओपी घेऊया. पण ओपी नॉर्मली यूज करतो, ओपी घेऊया. ओपी जर मी म्हटलं काय आहे, टू वाय प्लस थ्री जे प्लस के. तर ह्याचे मला जर डायरेक्शन कोसाइन्स काढायचे म्हटले तर पहिली गोष्ट म्हणजे मला मॅग्नेट्यूड लागेल ओपीचा, तो काढून घेऊया. तो कसा काढणार, टू स्क्वेअर प्लस थ्री स्क्वेअर प्लस वन स्क्वेअर, म्हणजेच काय झालं रूट ऑफ फोर प्लस नाईन प्लस वन, म्हणजे इथे झालं टेन फोर्टीन, काय हरकत नाही रूट फोर्टीन आलं. आता तुम्ही कुठलाही नंबर घेऊ शकता, हे मी रँडमली घेतलं ऑब्व्हियसली. आता तुम्हाला काय करायचं होतं, एल एम एन काढायचं. ठीक आहे, एल एम आणि एन काढायचं आहे. पण त्याआधी मी काय म्हणतो की एल एम एन काढायच्या आधी आपण काय करूया की याला आपल्या फॉर्म्युलानी, आपल्या फॉर्म्युलानी काय येणार आहे बाबा, एक्स एक्स अपॉन एक्स म्हणजे आपला ओपी, ओपी अपॉन काय येतं, ओ वेक्टर ओपी अपॉन मॅग्नेट्यूड ऑफ ओपी. ओके सो मी लिहू शकतो टू वाय प्लस थ्री जे प्लस के अपॉन रूट ऑफ फोर्टीन. सो हे जर माझं आलेलं आहे आन्सर, ठीक आहे, हे जर माझं आन्सर येणार आहे तर टू अपॉन रूट फोर्टीन मी वेगळं घेतलं, आय इकडे ठेवला, थ्री अपॉन रूट फोर्टीन मी इकडे घेतलं, जे इथे ठेवला, आणि वन अपॉन रूट फोर्टीन मी इकडे घेतलं, के इथे ठेवला. ठीक आहे, सो हे काही नाही, दिस इज नथिंग बट युअर कॉस अल्फा कॉस बीटा कॉस गॅमा, संपलं विषय. ठीक आहे, अजून ह्याच्यावर काय प्रॉब्लेम आहे का बघूया आपण. नाही हे ठीक आहे, एवढं समजायला. ठीक आहे, सो एल एम एन आपल्याला फाईंड करायचे होते. हे युनिट वेक्टर आहे ऑब्व्हियसली. सो युनिट वेक्टर मी फाईंड केला, युनिट वेक्टर फाईंड केला, याला मग इथे कॉस्ट लिहिलं, कॉस्ट कॉस ऑफ अल्फा टू बाय रूट फोर्टीन, इथे लिहूनच घेऊया, कॉस ऑफ बीटा इज इक्वल टू थ्री बाय रूट फोर्टीन, आणि कॉस ऑफ गॅमा इज इक्वल टू वन बाय रूट फोर्टीन. म्हणजेच काय झालं, एल इज इक्वल टू दिस, एम इज इक्वल टू दिस आणि एन इज इक्वल टू दिस. आता या एल एम एन वरती पण ना इंटरेस्टिंग गोष्ट आहे, याच्यावरती आपल्याला ना थोडंसं एक फॉर्म्युला टाईप डिराईव्ह करायचं, ही एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. हे बघा, डायरेक्शन कोसाइन्स आर कंपोनंट्स ऑफ युनिट वेक्टर्स ऑफ डायगोनल डायरेक्शन अलॉन्ग एक्सिस, आम्हाला माहिती आहे, आम्ही आत्ताच काढलेलं आहे. ठीक आहे, सो हे बघा, हे एल स्क्वेअर, मी ही आयडेंटिटी म्हणतो, एल स्क्वेअर एम स्क्वेअर एन स्क्वेअर हे कॉस स्क्वेअरला आहे इक्वल हे, सो दिस ऑल इज इक्वल टू वन. कारण काय आहे, पहिली गोष्ट म्हणजे काय की हे असलंच पाहिजे, हे असलंच पाहिजे. कारण काय होणार आहे की ओपी काय आहे, ओपी इज अ युनिट वेक्टर. ठीक आहे, जर तो युनिट वेक्टर आहे तो इक्वल टू वन आहे, म्हणजेच काय, ओपी इज इक्वल टू, इफ दिस इज ओपी देन ऑब्व्हियसली ऍडिशन ऑफ ऑल दिस शुड बी वन, देन ओनली एल एच एस विल बी इक्वल टू आर एच एस. सो हे इक्वल टू वनची आयडेंटिटी आले. आता या कॉस्टच्या ऐवजी मी काय लिहितो, साईन लिहितो, वन मायनस साईन स्क्वेअर. सो काय होणार आहे, साईन स्क्वेअर अल्फा प्लस साईन स्क्वेअर बीटा प्लस साईन स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू काय होणार आहे, वन टू थ्री थ्री वन टू मायनस सो टू. ठीक आहे, सो आता ऑब्व्हियसली कोण असं म्हणत नाही, आता हे कोसाईन आयडेंटिटी असं म्हटलं, ठीक आहे, कोसाईन आयडेंटिटी असं म्हटलं जाऊ शकतं, पण साईन आयडेंटिटी असं कोण बोलणार नाही. पण आपल्याला एक माहिती असं म्हणून आपण साईन आयडेंटिटीच्या फॉर्ममध्ये काहीतरी आणण्याचा इथे प्रयत्न केलेला. ठीक आहे, सो बघा, ही आयडेंटिटी आपल्याला अतिशय महत्त्वाची आहे, सगळ्या प्रॉब्लेम्सला आपल्याला हीच वापरावी लागणार आहे. सो डायरेक्शन कोसाईन्स काय आहेत, डायरेक्शन रेशोज काय आहेत, सॉरी डायरेक्शन कोसाईन, डायरेक्शन रेशोज वेगळे आहेत भरपूर, तिकडे आपल्याला जायचं आहे. पण सध्या डायरेक्शन काय असू शकते, डायरेक्शन कोसाईन काय आहेत आणि त्याचा फॉर्म्युला काय, हे आपल्याला जरी कळलं तरी पुष्कळ झालं. ह्याच्यात काय फार असं
विचार करणार किंवा फार सांगणार का काही नाही. क्वेश्चन बघायला सुरुवात करूया, ठीक आहे. फाइंड थीटा इफ डायरेक्शन अँगल ऑफ डायरेक्शन, ओके, डायरेक्शन अँगल ऑफ डायरेक्शन इज आर 30, 60 आणि थीटा, ठीक आहे. ऑब्व्हियसली थीटा अननोन्स पाहिजे, काय नाही. कॉस 30 घेतलं, कॉस 60 घेतलं आणि कॉस थीटा घेतलं, एल एम एन, ठीक आहे. मला एक आयडेंटिटी माहिती आहे, एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इज इक्वल टू वन, म्हणजेच काय, कॉस स्क्वेअर 30 प्लस कॉस स्क्वेअर 60 प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू वन. आता भाई साहब ह्या गोष्टी मिळून होणार काय, वन होणार आहे. सो वन प्लस, आता हे वन कसं झालं हे बघायचं असेल गेल्या वर्षीचे ट्रिग्नॉमेट्रिक लेक्चर बघा, ठीक आहे. कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 0, सो डेफिनेटली थीटा इज इक्वल टू 90 विच इज इक्वल टू पाय बाय 2, ठीक आहे. सो दिस विल बी युअर आन्सर. आता हे कुठून आलं विचारत बसू नका, ठीक आहे. सो ऑब्व्हियसली ह्या दोघांचं तुम्ही बघा, हे तुमचं वन आन्सर देणार आहे आणि हा वन आहे, सो झिरो झालं त्याच्यावर 90 degree, सो हियर आन्सर इज पाय बाय 2 विच इज करेक्ट आन्सर, ठीक आहे. सो इथे एक मला फक्त अप्रोच क्लिअर करायचा होता की अँगल्स दिलेले असतील तर भाई आपण करायचं काय त्याच्यासोबत, तर एल स्क्वेअर एम स्क्वेअर एम स्क्वेअर इज इक्वल टू 1 ची आयडेंटिटी वापरा, मॅक्सिमम क्वेश्चन याच्यावरती सुटणार आहे. सो टेन्शन येणार आहे, रिलॅक्स मध्ये सोडत बसायचं, ठीक आहे. सो होपफुली कळत असेल काय चाललंय काय नाही चाललंय. आता जरा प्रॉब्लेम घेते म्हटल्यावर तुम्हाला इंटरेस्ट वाढलेला असेल की बाबा सर बरं झालं प्रॉब्लेम घेत आहे काहीतरी आम्हाला जमणार की गोष्ट आहे. दुसरा क्वेश्चन बघूया, फाइंड थीटा इफ डिरेक्शन अँगल ऑफ डायरेक्शन आर 60, म्हणजे थोडक्यात काय 60 आणि इथे थीटा असं पाहिजे ते, ठीक आहे. सो अगेन आता इथे लगेच इकडे बघायची काही गरज नाही, इथे बघा कॉस 60 घेतला, अजून एक कॉस 60 घेतला, अजून एक कॉस थीटा घेतला, याला एल म्हटलं, याला एम म्हटलं, याला एन म्हटलं, पुन्हा एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इज इक्वल टू 1, म्हणजेच काय झालं, कॉस स्क्वेअर 60 प्लस कॉस स्क्वेअर 60 प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आता कॉस स्क्वेअर 60 कॉस स्क्वेअर 60 होणार आहे 1/2, सो तिकडे जाऊन तो -1/2, सो कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 - 1/2, म्हणजेच तो काय झाला 1/2, आणि हा इथं स्क्वेअर आहे म्हटल्यावर थीटा काय झालं, हे प्लस मायनस होऊन जाईल, पहिला कॉस ऑफ थीटा इज इक्वल टू प्लस मायनस 1/√2 झालं, म्हणून तो थीटा काय झाला, एक झाला पाय बाय 4 आणि एक झाला 3/4, ठीक आहे. सो ह्याचा आपल्याला पुढे उपयोग येणार आहे, ह्याचा पुढे आपल्याला उपयोग येणार आहे, ठीक आहे. सो ही थोडी गोष्ट जरा समजून घेण्यासारखी आहे की ज्यावेळी दोन अँगल ऑप्टिव्स अँगल फॉर्म करत असतील तर तिसरा जो अँगल येणार आहे तो दोन अँगलचे आन्सर देणार आहे, आपल्याला नोटमध्ये बघायचं आहे, ठीक आहे. सो इथपर्यंत क्लिअर असेल लगे आल्याच बघा नोट्स. आता असं म्हटलंच मी नोट्स आपल्याला नोट डाऊन दिस थिंग, दिस विल बी फर्स्ट, दिस विल बी सेकंड, दिस विल बी थर्ड. काय काय दिले ते बघूया. अल्फा प्लस बीटा इज लेस दॅन पाय बाय 2 देन गॅमा इज नॉट पॉसिबल, ठीक आहे. हे समजवण्यासारखी गोष्ट नाही आहे पण तरी समजतो. अल्फा बीटा गॅमा तीन अँगल आहे आणि अल्फा प्लस बीटा इज लेस दॅन पाय बाय 2. आता पाय बाय 2 पेक्षा छोटा आहे म्हटल्यानंतर आपण काय करू शकतो बाबा, इथे 30 घेऊया, ठीक आहे. सो कॉस ऑफ 30 कॉस स्क्वेअर 30 प्लस कॉस स्क्वेअर 30 प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1, ठीक आहे. आता याच्यामुळे काय होऊन जाणार माहिती आहे, इकडे जेव्हा जाईल तेव्हा हा कॉस स्क्वेअर गॅमा विल बी इक्वल टू समथिंग निगेटिव्ह क्वांटिटी विच इज इनव्हॅलिड. सो देअरफोर युअर थीटा बोथ द अँगल्स, ओके, अल्फा प्लस बीटा मस्ट नॉट बी लेस दॅन पाय बाय 2, ठीक आहे. दे मस्ट नॉट बी लेस दॅन पाय बाय 2. पाय बाय 2 च्या पेक्षा जास्त किंवा पाय बाय 2 चालतील पण पाय बाय 2 पेक्षा खाली नाही चालणार. इकडे हे 30 आहे, ओके, दिस इज नॉट 3 थीटा, 30 आहे. इथे काय झालं, इथे अल्फा प्लस बीटा किती झालं, 60 degree झालं, त्याच्यामुळे काय झालं, गॅमा इज नॉट पॉसिबल, इट इज नॉट पॉसिबल, हे समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे, ठीक आहे. सो दिस इज फर्स्ट प्रूव्हड. सेकंड बघा, हे तर मगाशीच आपण बघितलंय, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू जर पाय बाय 2 असेल तर गॅमा काय येणार आहे, पाय बाय 2 येणार आहे. आता साहजिक आहे, कॉस अल्फा प्लस कॉस ऑफ बीटा, ठीक आहे, आणि कॉस इथे गॅमा आय स्क्वेअर 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 सगळं असेल, ठीक आहे. सो इथे काय येणार आहे, हे जर पाय बाय 2 आहे, हे जर पाय बाय 2 आहे तुमचं, तर ऑब्व्हियसली इथे काय येणार आहे, 1 येणार आहे. सो 1 येणार तर इथे 1 कॅन्सल होईल आणि तुमचं हे शेवटी काय राहणार आहे, कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 0 आणि तो शेवटी गॅमा काय येणार आहे, पाय बाय 2 येणार आहे. हे मला वाटतं आपण मागे ह्याच्यातला क्वेश्चन बघितला होता. थर्ड बघा काय, डन, ग्रेटर दॅन पाय बाय 2 असेल तर काय होणार आहे. आता आपण एक डिस्कस करून झाला, जस्टच डिस्कस केला आपण, पाय बाय 2 पेक्षा जास्त असेल तर बघा इथेच दाखवतो, विथ एक्झाम्पल्स दाखवून टाकतो. बघा काय झालं, तुमचा अल्फा आणि बीटा 60-60 होता, बरोबर आहे. दिस इज अल्फा, दिस इज बीटा, सो अल्फा प्लस बीटा इथे काय होता, 60 + 60, 120 degree, विच इज अन ऑप्टिव्स अँगल. त्याच्यामुळे काय झालं, मला गॅमाचे दोन आन्सर भेटले, ठीक आहे. तेच इथे प्रॉपर्टी सांगण्याचा प्रयत्न करते. बघा, इफ अल्फा प्लस बीटा इज ग्रेटर दॅन पाय बाय 2
ठीक है, टू डिरेक्शन और टू गॅमाज आर पॉसिबल, ठीक है, जे की मी आताच विथ आन्सर तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. सो मला वाटतं होपफुली ह्याच्यावरचे प्रॉब्लेम क्लिअर झाले असतील. पुढे बघूया काय दिलंय. ओके, क्वेश्चन काय दिलं होतं, फाइंड द नंबर ऑफ युनिट वेक्टर्स अँड नंबर ऑफ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन विच आर इक्वली इन्क्लाइंड टू एक्स एक्सिस, वाय एक्सिस, झेड एक्सिस. ओके गुड, इफ डायरेक्शन अँगल अल्फा और पाय मायनस अल्फा विथ एक्स एक्सिस अँड इट इज इन्क्लिनेशन विल बी सेम, हेन्स इफ इन्क्लिनेशन इज द देन डायरेक्शन कोसाइड कुड बी कॉस अल्फा और कॉस पाय मायनस अल्फा. ठीक आहे, पहिले तर गोष्ट क्वेश्चन काय आहे आणि स्टेटमेंट काय हे समजून घेऊया. ओके, सोल्युशन मध्ये बघा त्यांनी काय म्हटलंय. आपल्याला काय विचारलंय, फाइंड नंबर ऑफ युनिट वेक्टर अँड नंबर ऑफ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन विच आर इक्वली इन्क्लाइंड टू एक्स वाय झेड एक्सिस. मग पहिली गोष्ट काय, इक्वली इन्क्लाइंड म्हणजे काय, एकतर तो हा असेल किंवा पाय मायनस अल्फा असेल, कुठलाही अँगल असू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर काय भाई, तो सेम असला पाहिजे आणि डायरेक्शन कोसाईन सुद्धा सेम असला पाहिजे. जर अल्फा जो आहे हा सेम असला पाहिजे तर तिन्ही अँगल म्हणजे काय होणार आहे, कॉस अल्फा आणि कॉस अल्फा, कारण इक्वल इन्क्लिनेशन आहे ना, म्हणजे अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा असं आलं. इक्वल इन्क्लिनेशन मुळे काय आलं, अल्फा बीटा गॅमा इक्वल आले. सो कॉस अल्फा कॉस अल्फा कॉस अल्फा तीन आले. सो कॉस अल्फा कॉस अल्फा कॉस अल्फा जोडल्यानंतर काय झालं, दिस. पण याचा आन्सर काय झालं, 1/√3 झालं. आता हे 1/√3 म्हणजे काय, की याच्यामध्ये आता समजून घ्या याचे कॉम्बिनेशन. ओके, प्लस मायनस 1/√3, प्लस मायनस 1/√3 आणि प्लस मायनस 1/√3 या भाईचे जे कॉम्बिनेशन आहेत ना, हे किती कॉम्बिनेशन आहेत, 8. सो माझं पहिलं आन्सर काय असणार आहे, 8. ठीक आहे, बघूया आपण. हे बघा, आता ते एक कॉम्बिनेशन होतं, सगळे पॉझिटिव्ह सगळे निगेटिव्ह. आता इथे पण कॉम्बिनेशन बघू शकता, एक पॉझिटिव्ह दोन निगेटिव्ह ह्याचे तीन कॉम्बिनेशन येतील, एक निगेटिव्ह दोन पॉझिटिव्ह ह्याचे तीन कॉम्बिनेशन येतील, म्हणजे मागचे दोन आणि हे 6 आणि ते दोन 8. सो नंबर ऑफ युनिट वेक्टर्स हॅव्हिंग सेम इन्क्लिनेशन तिथे झाले 8 झाले. सिम्पल एकदम. नंबर ऑफ युनिट वेक्टर्स मेकिंग इक्वल अँगल विथ एक्स एक्सिस. ठीक आहे, आता ह्याला इमॅजिन करण्यासाठी बघा, हा जर माझा एक वेक्टर आहे, ठीक आहे, इफ दिस इज अ वेक्टर, आता इथे थोडंसं दाखवू, इथे दाखवूया, ठीक आहे, काय हरकत नाही. हा जर वेक्टर आहे माझा, तर इकडे एक इन्क्लिनेशन आहे, इकडे एक इन्क्लिनेशन असणार आहे. ठीक आहे, सो ते दोन एका ऍक्सिसला काय होणार आहेत, माझे दोन इन्क्लिनेशन इथे पॉसिबल. नंबर ऑफ युनिट वेक्टर्स मेकिंग इक्वल अँगल विथ पॉझिटिव्ह डिरेक्शन ऑफ एक्स एक्सिस किती असणार आहेत, दोन. तो वेक्टर इथे असेल तर इथे आणि इथे अशा पद्धतीने. ठीक आहे, सो ते दोन झाले. नंबर ऑफ लाईन्स इक्वली इन्क्लाइंड. आता पहिली गोष्ट म्हणजे इथे बघू शकता की दोन वेक्टरसाठी, दोन वेक्टरसाठी एक लाईन आहे, बरोबर आहे. मग माझे टोटल वेक्टर किती आहेत, 8, म्हणजे ह्याच्या अर्ध्या लाईन्स माझ्याकडे प्रेझेंट असल्या पाहिजेत. म्हणून काय झालं, नंबर ऑफ लाईन्स इक्वली इन्क्लाइंड इज 4. ठीक आहे, सो तुम्ही बघताना असं बघू शकता की हा एक्स वाय झेड ऍक्सिस जर असा आहे, तर इथून एक जर वेक्टर गेलेला आहे, ठीक आहे, हा वेक्टर गेलेला आहे, तर ह्या गोष्टीवरून तुम्ही इमॅजिन करा. तुम्हाला जर कन्फ्युजन होत असेल की हा वेक्टर इथून पास झालेला आहे, ह्याच्यावरून इमॅजिन करा, या वेक्टरसाठी ह्या दोन लाईन आल्या, सिमिलरली ह्या दोन लाईन येणार आहेत, सिमिलरली ह्या आणि ह्या दोन लाईन येणार आहेत. ठीक आहे, म्हणजेच काय, इथेच तुम्ही इमॅजिन करण्याचा प्रयत्न केला तर बरं होईल. एका लाईनला दोन युनिट वेक्टर जर आहेत, तर माझे टोटल किती युनिट वेक्टर होतात, 8. म्हणजेच काय आले, या चार लाईनला हे 8 युनिट वेक्टर असणार आहेत, म्हणून नंबर ऑफ इन्क्लाइंड लाईन्स इथे झाले 4 झाले. थोडंसं इमॅजिन करायला पाहिजे, थोडंसं विचार जास्त करायला पाहिजे मान्य, पण मला वाटतं एवढं पण काही डिफिकल्ट नाही आहे की बाबा झेपणारच नाही आहे मला ही गोष्ट. ठीक आहे, अजून काय आहे, अजून प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये माझ्याकडे तर एवढेच प्रॉब्लेम आहेत, ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा काय घ्यायचं असेल तर बघूया. पण ठीक आहे, सध्या नेक्स्ट पॉईंटकडे थोडंसं जाऊया. सुरुवात करूया जरासं, मेन पॉईंट एक आहे, ऍप्लिकेशन इन कोऑर्डिनेट ज्योमेट्री. ठीक आहे, याचं ऍप्लिकेशन कोऑर्डिनेट ज्योमेट्रीमध्ये कुठे होतं, पहिला म्हणजे डिस्टन्स फॉर्म्युला. आता डिस्टन्स फॉर्म्युला हा तुमचा नॉर्मल जसा आहे त्या पद्धतीनेच वर्क होतो. फक्त एक समजून घ्या, ज्यावेळी ए बी वेक्टर दिलेला असेल ना, त्यावेळी काय करायचं, बी मायनस ए करून घ्यायचं. ठीक आहे, बी मायनस ए करून घ्यायचं. आता याला ओ बी आणि ओ ए का, तर ओरिजिन पासून एक घेतलाय असं पकडायला, दिस ओरिजिन ओ ए आणि ओ बी अशा पद्धतीने घेतलेला आहे. पण जो दुसरा आहे ना, तो पहिला मायनस झाला पाहिजे आणि मग पहिलावाला दुसरीकडे गेला पाहिजे. ठीक आहे, सो तुम्ही असं म्हटलं ना सी बी, तर हा बी मायनस सी आहे, मग किंवा ओ बी लिया मायनस ओ सी ए, हे समजून घ्या. ठीक आहे, सो ही गोष्ट करणं आपल्याला फार गरजेचं आहे. म्हणून इथे बघा, जर ए एक्स आय वाय वाय वन जे प्लस झेड वन के आय आणि बी हा दिलेला आहे, तर ए बी काय येणार आहे, ओ ए मायनस ओ बी, बरोबर. पहिला बी मायनस झाला, त्याच्यानंतर ए मायनस झाला, मग ओ बी काय माझा हा. आता ऑब्व्हियसली हे एक लक्षात घ्या की हा जेव्हा एक्स टू आय मायनस एक्स वन आय हा जेव्हा येणार आहे ना, तेव्हा एक्स टू मायनस एक्स वन मी ब्रॅकेटमध्ये घेऊ शकतो आणि हा आय बाहेर ठेवू शकतो, तेच इथे केलेलं आहे बघा.
सिमिलरली वाय टू मायनस वाय वन झेड टू मायनस झेड वन. आता ह्याचा जेव्हा मी मॅग्नेट्यूड घेणार आहे, ठीक आहे, ह्याचा मॅग्नेट्यूड म्हणजे ह्याची लेंथ फाईंड करण्याचा, ऑब्व्हियसली डिस्टन्स फाईंड करतोय ना. सो डिस्टन्स फाईंड करायला मी काय केलं, ह्याचं आपल्याला माहिती आहे दिस स्क्वेअर आणि दिस स्क्वेअर आपल्याला सवय कशाची आहे, याची सवय आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअरची. इथे काय झालं, एक्स टू मायनस एक्स वनचा स्क्वेअर झाला प्लस वाय टू मायनस वाय वनचा स्क्वेअर झाला आणि काय झालं, झेड टू मायनस झेड वनचा स्क्वेअर झाला. काय फरक पडतो, ओके आय एम आउट ऑफ स्क्रीन, ठीक आहे. सो हे रूटमध्ये समजत असेल काय बोलतोय की सोपं आहे, थोडंसं तुम्ही स्वतःहून वाचा. ए हा आहे तर बी असा दिलेला आहे, तर हा बी मायनस ए बीचा आपल्याला फाइंड करायला सांगितलं, म्हटल्यावर बी मायनस ए होणार आहे, इथेच मी समजवले तुम्हाला, आणि त्याचा मॅग्नेट्यूड बाकी काही नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, आता ह्या फिगरमध्ये जर बघायचं म्हटलं तर पी ह्याला एक्स वन वाय वन झेड वन आपण म्हणूया कॉर्डिनेट्स, ऑब्व्हियसली तीन एक्सेस आहेत तीन कॉर्डिनेट, क्यूचे काय आहेत एक्स टू वाय टू आणि झेड टू आहे, ठीक आहे. सो ओपी जो आहे तो पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट पी आणि ओ क्यू जो होणार आहे तो पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट क्यू. आता हे जरा जास्तच खाली झालं, याचं काय होणार आहे एक्स वन आहे. आता ही गोष्ट तुम्हाला मागाशीच आपण डिस्कस करून झाले, वाय वन जे प्लस झेड वन के. मगाशी आपण ज्यावेळी ऑर्थो नॉर्मल ट्राईड डिस्कस केलं त्यावेळी आपण म्हटलं होतं, आपण पी ला म्हटलं होतं बघा एक्स वाय झेड म्हटलं होतं आणि त्यामध्ये एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के आपण हे रिप्रेझेंट केलं होतं. तसं इथं फक्त काय एक्स वन वाय वन झेड वन आहे. सिमिलरली क्यू साठी हे दिलंय. आता त्याने काय सांगितलं पी क्यू फाईंड करा. आता पी क्यू फाईंड करायला मला काय, एकतर मी इथून इथे जाणार, मग काय होईल हा ओपी आहे तो मायनस होऊन जाणार, ठीक आहे. बघा मला या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत जर यायचं आहे, मी इथून निघालो इथे माझा विरोध झाला, इथे माझा विरोध झाला डिस म्हणजे असं विरोध म्हणजे असं समजू नका लगेच, भावना वश होऊ नका की सरांना अपोज केलं कोणीतरी, होत नाही तसं. विषय कसा आहे की मला डिरेक्शन वाईज अपोज झाला, ठीक आहे. सो जोक्स अपार्ट इम्पॉर्टंट काय आहे की इथून मला वेक्टर अपोजिट झाला म्हणजे तो मायनस झाला, हे मी मागासपासून सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि इकडून मी इकडे गेलो हा मला पॉझिटिव्ह भेटला, माझ्या दिशेने भेटला म्हणजे हा पॉझिटिव्ह झाला. सो दिस विल बी निगेटिव्ह दिस विल बी पॉझिटिव्ह. सो बिंदास तुम्ही लिहू शकता पी क्यू वेक्टर विल बी मायनस ऑफ ओ पी प्लस ओ क्यू, ठीक. सो हेच लिहिलेलं आहे इथे, बाकी काही नाही, ठीक आहे. सो याला अप्लाय कसं करायचं आहे हे दाखवण्याचा फक्त प्रयत्न केलेला आहे मी, बाकी याच्यामध्ये काय नाही, ठीक आहे. सेक्शन फॉर्म्युला, सेक्शन फॉर्म्युला थोडासा तुम्हाला जसा स्ट्रेट लाईनमध्ये आणि कॉम्प्लेक्स नंबरमध्ये वगैरे बघायला मिळाला सेम तसाच बघायला मिळाला आहे. ही फिगर राहू द्या बाजूला, ठीक आहे. आपण थोडंसं इथे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करूया, ठीक आहे. आपण इथे ह्याला म्हणूया एम आणि लॅम्बडा आणि म्यू म्हणूया ह्याला, इथे ए म्हणा इथे बी म्हणा, ओ ए झाला हा बी झाला. आता ऑब्व्हियसली काय मला इथे ओ एम फाईंड करायचं किंवा हे पी म्हणा, तुम्हाला जर अगदीच असं सवय झालेली आहे तर याला पी म्हणा काही म्हणू शकता. आता जेव्हा ओ पी फाईंड करायचं असेल ना काय होईल माहिती आहे, म्यू इकडे मल्टिप्लाय होईल लॅम्बडा इकडे मल्टिप्लाय होईल. सो लॅम्बडा बी प्लस म्यू ए अपॉन लॅम्बडा प्लस म्यू, ठीक आहे. सो हा सेक्शन फॉर्म्युला इथे पण तेच दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, बाकी काय वेगळं गेलं नाही. बघा एम इज टू एन आहे, काय झालं एम गेला क्यूकडे, बघा एम इकडे आला या क्यूकडे आला, हा एन आला या पीकडे आणि फायनली एम प्लस एन. सो इथे मी फक्त लॅम्बडा म्यू आणि ए बीच्या हिशोबाने दाखवलेलं आहे, बाकी काय वेगळं नाही आहे, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये अजून एक कॉमन मिस्टेक जी स्टुडंट्स करतात, जी कॉमनली मला इथे मिस्टेक जाणवली स्टुडंटशी, ती काय असते ती दाखवतो. त्यांचं म्हणणं सर ओके नाही सेक्शन फॉर्म्युला नको, आपण थोडंसं पुढे जाऊन याला मिड पॉईंट जेव्हा डिस्कस करूया, ठीक आहे. सध्या हे राहू द्या, सध्या हे सेक्शन फॉर्म्युलापर्यंत हे ठेवा, आपण पुढे थोडं डिस्कशन घेऊया. आता इन ट्रायंगल ए बी सी, ए हे आहे बी हे आहे आणि सी हे आहे, ठीक आहे. पोझिशन वेक्टर दिलेत ए बी सी, तर सेंट्रॉइड काय येईल हे पण झालेलं आहे तुम्हाला. हे स्ट्रेट लाईन आणि कॉम्प्लेक्स या दोन्ही चॅप्टर्समध्ये या गोष्टी इन डिटेल डिस्कस केलेल्या आहेत. सो फॉर्म्युला वाईज तुम्ही लक्षात ठेवा, हे काय मी डिराईव्ह करत बसणार नाही आहे, ठीक आहे. तुम्हाला डिराईव्ह करायचं असेल तर इथे डेरिवेशन दिलेलं आहे. ही थ्री डी मध्ये फिगर आहे, दिस इज द सेम फिगर इन थ्री डी. आणि जो आपल्याला फाइंड करायचा आहे हा जी, तो हा वेक्टर फाइंड करतोय आपण. हा जो आहे ना हा रेड मध्ये तुम्हाला दिसतोय हा वेक्टर आपण फाइंड करण्याचा प्रयत्न करतोय. हा थ्री डी मध्ये फिगर आहे, हे थोडंसं असं ट्रायंगल पिरॅमिड तुम्ही इमॅजिन करा म्हणजे ते क्लिअर होईल. पण तुमच्या अंडरस्टँडिंग साठी फक्त मी दिलेली आहे, पण बाकी इथे जो वर्क होणार आहे तो तुमचा इथे सेक्शन फॉर्म्युला आहे तो वर्क होईल. इथे 2 इज टू 1 म्हणजे डिवाइड होतं, त्या पद्धतीने इथे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ऑब्व्हियसली एम प्लस एन किंवा लॅम्बडा प्लस तुम्ही म्यू काही म्हणा, सो 2 प्लस 1 इथे आलेला. सो सेक्शन फॉर्म्युला आला तर हे काय सेंट्रॉइडचं जमायला मला वाटतं काय कठीण तुम्हाला नाही, ठीक आहे. सो दिस वन इज ऑल्सो ओके. हा इन सेंटरसाठी ओके, इन सेंटरसाठी आहे ओके. सो तुम्ही
हाँ ह्याच्यामध्ये अजून काही गोष्टी आहेत ज्या कव्हर करायची इच्छा आहे मला, की ज्यावेळी आपण आता एखादा इथेच आता प्रयत्न करूया. आता ट्रँगल जर मी कन्सिडर केलं ना, हा ए बी आणि सी, बघा ए बी आणि सी ट्रँगल मी जर कन्सिडर केला, तर एक लक्षात घ्या की जी साईड अपोजिट असणार आहे या अँगलच्या ती ए झाली, म्हणजे साईड मी ए नी रिप्रेझेंट करतो, पण हा ओ ए जो आहे तो वेक्टर काय आहे, वेक्टर ए आहे. सो हे दोन इक्वल नसतात, लक्षात घ्या. आता बी इज नॉट इक्वल टू बी वेक्टर अँड सी इज नॉट इक्वल टू सी वेक्टर, हा वेक्टर रिप्रेझेंटेशन आहे, हे आपले साईड्स आहे. दीज आर व्हॉट, दीज आर साईड्स, ठीक आहे, आणि हे आपलं वेक्टर रिप्रेझेंटेशन आहे, हे कधीच इक्वल नसतं, हे समजून घ्यायला हरकत नाही आपल्याला, ठीक आहे. आणि ए काय येणार आहे तुमचा, ए विल बी बी मायनस सी, ऑब्व्हियसली ए बी मायनस सी येणार आहे. तुम्ही ट्रँगल लॉ लावा आणि वेक्टर बी तुमचा कुठे आहे तो बघा, हा वेक्टर बी आहे, ठीक आहे, दिस इज वेक्टर बी, आणि तुमचा ओ सी काय हा आहे. सो तुम्ही इथे ट्रँगल लॉ अप्लाय केला की तुम्हाला ए ए म्हणजे साईड ए, साईड ए काय येणार आहे, विल बी इक्वल टू बी मायनस सी, ठीक आहे. सो हेच इथे लिहिलेलं आहे, बाकी काही वेगळं नाही आहे. सो इन सेंटरसाठी हा फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये आता तुम्हाला जरा फॉर्म्युला एक्सपांड करायचा असेल, म्हणजे मोठ्या पद्धतीने लिहायचं आहे, तर हे बघा इथे असं येणार आहे, दिस मायनस सी इन टू ए प्लस बी ला येणार आहे सी मायनस ए प्लस ए मायनस सी अपॉन अपॉन इथे काय येणार आहे बी मायनस सी प्लस सी मायनस ए प्लस नॉट ब्रॅकेट मॅग्नेट्यूड ए मायनस सी, ठीक आहे. हाच फॉर्म्युला मी इथे एक्सपांड करून लिहिलेला आहे ह्या बेसवरून, ठीक आहे. सो हा दिसताना छोटा आहे पण फॉर्म्युला मोठा आहे. सो या फिगरवरून तुम्ही बघू शकता इन सेंटरसाठी, माझं म्हणणं आहे शक्यतो तुम्ही फॉर्म्युला सध्या लक्षात ठेवा, डेरिवेशन करायचं कोण विचारणार नाही आपल्याला, पण सध्या फॉर्म्युल्यावरती भर ठेवूया. सिमिलरली हे एक्स सर्कलसाठी आहे, दिस वन एल वन एल टू आणि एल थ्री. आता ही पण गोष्ट आपण आधी कन्सेप्च्युअली थ्री डी मध्ये वगैरे डिस्कस केलेली आहे, थ्री डी कोऑर्डिनेट ज्योमेट्रीमध्ये डिस्कस केलं एक्स सर्कल काय इन सर्कल काय. सो मला वाटतं ह्याच्यावरती पण काय भर देणार नाही मी, ॲज अ फॉर्म्युला तुम्ही हे एक्स सर्कलसाठी हे फॉर्म्युलाज लक्षात ठेवायचे, ठीक आहे. सिमिलर आहे, फक्त तुम्ही बघू शकता एल वन साठी ए मायनस झाला, एल टू साठी बी मायनस झाला, एल थ्री साठी सी मायनस झाला. आता तो मायनस का झाला हे तुम्हाला माहिती पाहिजे. सर्कम सेंटर सिमिलरली सगळं आहे तसं, फक्त काय झालं इथे ए च्या ऐवजी काय आलंय साईन टू आलंय, ठीक आहे, बी च्या ऐवजी साईन बी आलंय आणि साईन टू बी, आणि सी च्या ऐवजी काय आलंय साईन टू सी आलंय, बाकी काय फरक नाही आहे, बाकी सेम आहे. आणि इथे समेशन टू ए साईन ए म्हणजे काय, साईन टू ए प्लस साईन टू बी प्लस साईन टू सी हेच लिहिलेलं आहे, ठीक आहे. सो हे समेशन म्हणजे हेच लिहिले, म्हणजेच पुन्हा काय ए प्लस बी प्लस सी, जसं आता इन सर्कलसाठी बघितलं ना सेम सेम सेम, बाकी काही फरक नाही आहे. त्याला अजून शॉर्ट केलं तर इथे तुम्ही इथे डायग्राम हवे तर बघू शकता, हे टू सी आहे आणि हे टू बी आहे, ठीक आहे. सो दिस इज टू सी, दिस इज टू सी, ओके. सो जस्ट फॉर युअर अंडरस्टँडिंग से दिस डायग्राम आर इम्पॉर्टंट, आय रेकन दिस फॉर्म्युलाज टू बी रिसायटेड, आय विल से दॅट फॉर्म्युला शुड बी रिसायटेड. पण हा विषय आहे की एक फॉर्म्युला लक्षात ठेवा, फक्त सरकम सेंटरला ए ची जागा साईन टू ए घेणार आहे, बी ची साईन टू बी घेणार आहे, सी ची साईन टू सी घेणार आहे, बाकी हा सगळा इन सर्कल इन सेंटरच्या फॉर्म्युल्यावरती सगळं आहे सिमिलर. आणि एक्स सर्कलला तुम्हाला कळलं पाहिजे एल वनला फक्त मायनस ए येतो, एल टूला फक्त मायनस बी जातो आणि एल थ्रीला मायनस सी जातो. एवढं जर लक्षात ठेवलं ना एका फॉर्म्युल्यावरती जो की अतिशय सोपा आहे, ए ए बार प्लस बी बी बार प्लस सी सी बार अपॉन ए प्लस बी प्लस सी, म्हणजे याला पाठांतराची सुद्धा कुठलीही गरज नाही आहे. हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा, तुमचे तीन फॉर्म्युले जागेवरतीच रिसाइट होऊन जाते, ठीक आहे. ऑर्थो सेंटरला काय झालं, साईनच्या ऐवजी इथे टॅन झालं. आता इथे सुद्धा तुम्हाला काय, इथे हा जर एक्सपांड करायचा म्हटलं तर टॅन ए इथे येणार आहे टॅन बी प्लस टॅन सी, मला वाटतं आता हे काढायची पण गरज नाही आहे, तुम्ही तुमचं हे लिहू शकता टॅन ए प्लस टॅन बी प्लस टॅन सी, ठीक आहे, ओके. सो हे एक बघू शकता, थोडीशी फिगर दिसत नसेल तर मी थोडा कॅमेरा थोडासा मिनिमाइज करून घेतो इथे, म्हणजे अजून तुम्हाला थोडंसं क्लिअर होण्याचा इथे प्रयत्न करतो, ठीक आहे. जस्ट यू कॅन हॅव अ लुक ॲट दिस फिगर अँड देन यू कॅन फाइंड इट, ओके. सो ऑर्थो सेंटर बद्दल बोलणं चाललं आहे, इथे तुम्ही बघू शकता, ओके. चलो नेक्स्ट, कोलिनियरिटी, ह्याच्यात पण काही नाही आहे. कोलिनियर कधी असणार आहे तर बी मायनस सायक्लिक ऑर्डर मध्ये टोटल थ्री कंडिशन्स विल बी पॉसिबल अकॉर्डिंग टू द पोझिशन्स ऑफ ए बी सी, ठीक आहे. ए बी आणि सीच्या पोझिशनवरती काय पॉसिबल आहे, ए बी प्लस बी सी इज इक्वल टू ए सी, हे तर आता ह्याच्यामध्ये काय सांगणार की गोष्ट नाही, दिस प्लस दिस विल बी टोटल. सो
हे कसं होणार आहे, बी मायनस आहे हे आता सांगितलं आहे, सायक्लिक ऑर्डर मध्ये वर्क होतं. बी पहिला मायनस, नंतर ए मायनस, सी आधी मायनस, मग बी मायनस, सी आधी मायनस, मग ए मायनस. ठीक आहे, सो हे कोलिनियरिटीचे कंडिशन प्रमाणे आहेत. सो हे काही ऍप्लिकेशन्स आहेत, काही फॉर्म्युलेज आहेत जे आपल्याला ऍप्लिकेशन ऑफ ज्योमेट्री मध्ये हे बघायला मिळतात. आता सगळ्या गोष्टी आपल्या ऑलरेडी डिस्कस झाल्या आहेत, इन सेंटर, एक्स सेंटर, एक्स सर्कल्स म्हणा किंवा तुमचं ऑर्थो सेंटर, सेंट्रॉइड, त्याच्यानंतर कोलिनियरिटी, या सगळ्या गोष्टी आधीच इन डिटेल मध्ये डिस्कशन झालेलं आहे त्या गोष्टीचं. फक्त हे वेक्टर सोबत कशा गोष्टी वर्क होतात ह्याच्यापुरती, फक्त ह्याच्यासाठी फक्त तुम्हाला मी सांगितलेलं आहे की हे कसं वर्क होतं किंवा काय आहे एक्झॅक्टली, हे मी इथे सांगण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, एक जी कंडिशन मी बोललो होतो ना सेक्शन फॉर्म्युलामध्ये मुलं जी चुकवतात किंवा जी मिस्टेक करतात, तर ते सेक्शन फॉर्म्युला मिड पॉईंटच्या हिशोबात असतात. आता हा जेव्हा मी एखादा याचा मिड पॉईंट म्हणतो, ठीक आहे, इफ दिस इज अ मिड पॉईंट, ठीक आहे, आता हे मिड पॉईंट असेल आणि बघा कॉमनली जी मिस्टेक होते, ओपी इथे ए म्हणा, इथे बी म्हणा, हा बी वेक्टर आहे, ए वेक्टर आहे. ठीक आहे, ह्याला मी जेव्हा रिप्रेझेंट करतो तेव्हा मी काय करतो, ए प्लस बी बाय टू, ठीक आहे, ए प्लस बी बाय टू अशा पद्धतीने रिप्रेझेंट करेन मिड पॉईंटला इथे कुठेतरी. ठीक आहे, आणि याला रिप्रेझेंट करताना आहे ना हा फ्री वेक्टर असतो आपला, दिस विल बी युअर फ्री वेक्टर. सो हे आणि हे काही सेम नाही आहे. ठीक आहे, सो ही गोष्ट समजून घ्या. बघूया आपण अजून काही आपल्याकडे आहेत का गोष्टी डिस्कस करायला, म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर होऊन जातील गोष्टी. ओके, ठीक आहे, मला वाटतं हे मोर देन इनफ आहे. पण ही गोष्ट एक लक्षात ठेवा की ज्यावेळी मी इथे मिड पॉईंट रिप्रेझेंट करणार आहे त्यावेळी ए प्लस बी बाय टू म्हणणार आहे, पण इथे ज्यावेळी करेन त्यावेळी तो ए प्लस बी बाय टू राहणार नाही. तुम्ही स्वतः इथे चेक करा की तो ए प्लस बी होईल की ए मायनस बी होईल. ठीक आहे, सो ही गोष्ट थोडीशी तुम्ही स्वतःहून चेक करून घेऊ शकता. अजून एक गोष्ट डिस्कस करायची जी आहे ती सांगतो की ज्यावेळी वेक्टरचं ऍडिशन चालतं त्यावेळी, आता जर मी असं म्हटलं ओ बी प्लस बी सी असं ज्यावेळी म्हणतो ना, मी याला डायरेक्टली म्हणू शकतो ओ सी, कारण इथे काय झालं बी कॉमन आहे. आता हे वर्क कसं होतं ते पण दाखवतो. हा ओ झाला, इथून मी बी इकडे गेलो आणि बी कडून मी सी इकडे गेलो. ठीक आहे, आणि मी काय गेलो एक ओ सी कनेक्ट केला. सो ओ कडून बी इकडे काय गेलो आणि सी इकडे काय गेलो नंतर किंवा डायरेक्टली काय गेलो, म्हणजे काय रिझल्टंट विल बी ओ सी, म्हणजे काय ट्रायंगल नेहमी ऑब्व्हियसली प्रूव्ह होणार आहे. आता तीन गोष्टी असतील ए बी प्लस बी सी प्लस सी डी असं दिलेलं आहे, तर मी डायरेक्ट म्हणेन ए डी आहे, कारण काय झालं हा बी आणि बी इथे कॉमन झाला. ठीक आहे, सो प्रॉपरली जर सोडवायचं अगदी म्हटलं ह्याचा ह्याच्यावरती प्रॉब्लेम पण बेसिक बेसिक प्रॉब्लेम पण येतात. इथून तुम्ही ए सी लिहिणार, बरोबर आहे, बिकॉज बी इज कॉमन, मग पुन्हा सी डी राहिला, मग आता पुन्हा सी सी इज कॉमन, सो ए डी. मग असे काही 100 जरी ऍड केलेले असतील ना तरी सुद्धा जर त्यांचे एंड आणि फर्स्ट इनिशियल एकाचे एंड तर एकाचे इनिशियल आपले जर पॉईंट्स मॅच होत आहेत तर बिंदास तुम्ही ऍड करत जा. किती असे ऍड करू शकता, ए बी बी सी सी डी डी ई ओके ई एफ एफ जी जी एच, ती फिगर काय होईल ते मला माहीत नाही, पण हे ए सी झालं, हे सी डी आणि हे डी ए, तर बाबा हे सी ई झालं माझं, सॉरी सी ई नको, आपण हे पुढचं आहे तसं ठेवूया. ओके, लेट अस कीप इट ॲज इट इज. हे काय होणार आहे, इथे सी डी झालं, तर हे पुन्हा काय झालं ए डी झालं, ए डी प्लस मग काय झालं डी ई झालं. ठीक आहे, सो अशा पद्धतीने तुम्ही पुढे कंटिन्यू करा, ह्याचं ॲडिशन तुमचं होऊन जाईल, ह्याच्यात काय फारसं असं मोठी गोष्ट नाही आहे. पण ही गोष्ट एक थोडीशी क्लिअर असावी की आपल्याला काय करायचं आहे. ओके, सो ह्या पद्धतीचे ॲडिशन होतात. सो मला वाटतं हे मोर दॅन इनफ आहे तुमच्या डायरेक्शनसाठी. सो फॉर टुडेज लेक्चर दिस इज मोर दॅन इनफ. होपफुली तुम्हाला लेक्चर आवडलं असेल, समजलं असेल, कारण थोडंसं आता आपण प्रॉब्लेमॅटिक अप्रोचकडे आलेलो आहे. प्रॉब्लेमॅटिक अप्रोच म्हणजे काय, प्रॉब्लेमच्या अप्रोचकडे आपण आलेलो आहे. सो होपफुली तुम्हाला हे मागच्या दोन लेक्चरपेक्षा तरी नक्की इंटरेस्टिंग वाटलं असेल. ठीक आहे, सो प्रॉपरली लेक्चर बघा, तुम्हाला डीपीपी पाठवतो, सोडवायला घ्यायचे ते डीपीपी, काय डाऊट असेल बिंदास कधीही पाठवा, फक्त लेक्चर पूर्ण बघत चला कारण तुमच्यासाठी बनवतोय. सो व्यवस्थित बघा. आणि आता याच्यापुढे सगळ्या इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. आता तो थिअरीचा बोरिंग पार्ट संपलेला आहे, आता आपल्याला यापुढे मॅक्सिमम तर असंच प्रॉब्लेमॅटिक अप्रोच जे असणार आहे, प्रॉब्लेम्सचे अप्रोच आहेत त्याच्यावरती आपल्याला जास्त फोकस करायचा आहे. ठीक आहे, सो चलो लेट अस एंड टुडेज लेक्चर, वी विल मीट इन डाऊट सेशन and also meet in the next lecture. Also best of luck for your major test. Do well, score good.